सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू लेक्चर. आपण तीन लेक्चर वेक्टरवरती बघितलेले, ठीक आहे. सो पहिले दोन बेसिकली लेक्चर आपले इंट्रोडक्शन होते आणि त्यामध्ये आपण बरेचसे डेफिनेशन्स वगैरे क्लिअर केले, ठीक आहे. सो डेफिनेशन होपफुली तुम्ही पाठ केले असेल, थोडा कन्सेप्ट तुम्हाला आधीच फिजिक्समध्ये पण या गोष्टीच्या माहिती होत्या, सो त्यासुद्धा तुमच्या झाल्या असतील. गेल्या लेक्चरमध्ये थोडंसं इंटरेस्टिंग गोष्टी म्हणजे आपण ऑब्व्हियसली प्रॉब्लेम बघितलेल्या आहेत, सो प्रॉब्लेम्स होपफुली तुम्हाला ते क्लिअर झाले असणार आहेत. झालेले जर थोडा डाऊट सेशनमध्ये तर सगळ्यांनी उत्तरं दिली होती. आणि तसंच जे काही कन्सेप्ट आपण क्लिअर केला थर्ड लेक्चरमध्ये त्या तोपर्यंत ते झालेलं असणार आहे हे 100% मी असं अज्युम करतोय की तुमचा अभ्यास झालेला असेल. ऑब्व्हियसली कालच्या टेस्टमध्ये पण प्रॉपर परफॉर्म केलेलं आहे, सो काही हरकत नाही. आज आपण फोर्थ लेक्चर सुरू करूया. सो काही प्रॉब्लेम्स आहेत जे आपण गेल्या वेळी बघितले, इन सेंटर एक्स सर्कलचे फॉर्म्युले बघितले, सेंट्रॉइड वगैरेचे बघितले होते, सो ते फॉर्म्युलेसुद्धा पाठ केले असेल, त्याचा उपयोग करायचा आहे आणि आपल्याला काही क्वेश्चन सोडवायचे, ठीक आहे. सो वन बाय वन क्वेश्चन्स बघायला सुरुवात करूया. पहिला क्वेश्चन बघूया. इन अ ट्रायंगल लेट सेंट्रॉइड जी अँड मिड पॉईंट ऑफ द साईड्स अपोजिट टू ए बी सी इज डी ई एफ, देन प्रूव दॅट ए जी इज इक्वल टू ओ समेशन ए जी इज इक्वल टू आणि समेशन ए डी इज इक्वल टू झिरो, अशा पद्धतीने प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे. आता इथे बघा, त्यांनी काय सांगितलं आहे, साईड्स अपोजिट टू ए, ओके, अँड मिड पॉईंट ऑफ द साईड्स अपोजिट टू ए. अपोजिट टू ए काय आहे, डी दिलेलं आहे, बी काय आहे, ई. सो काढून घेऊया, काय असा काही विषय नाही, काढून घेऊया आपण प्रॉपरली. इथे काय येणार आहे, ई, आणि त्यांनी सीच्या अपोजिट काय सांगितलं आहे, एफ, ओके. सो इथे त्यांनी काय दिलं आहे, एफ दिलेलं आहे. देन प्रूव दॅट समेशन ऑफ दिसेस. आता ओके, पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, कधी पण सुरू करताना अशा प्रॉब्लेम्सला ना तुम्ही एक बेसिक मेथडनी सुरू करा की ए जी एक्झॅक्टली काय लिहिले आहे, ए जी म्हणजे काय. आता हे काय लिहिलेलं आहे हे समजलं तर आपल्याला बाकीच्या गोष्टी बऱ्या पडणार आहेत, सोप्या पडणार आहेत, म्हणजे लिहायला तसं म्हटलं तर. आता आहे ना, ए जी म्हणजे काय, जी मायनस ए, ऑब्व्हियसली आपल्याला माहिती आहे. सो मी लिहिलं ओ जी मायनस ओ ए, ठीक आहे, वेक्टर ओ जी मायनस वेक्टर ओ ए असं लिहिलं. आता ऑब्व्हियसली समेशन आहे, सो समेशन लावून टाकूया दोन्ही याला. हा दोन्ही याला समेशन लागलं की हे ओ जी असं झालं, समेशन काय झालं, हे ओ ए झालं. आता ओ जी बदलणार नाही आहे, जी हा एकच पॉईंट राहणार आहे, ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती आहे. सो तो काय बदलणार आहे, एच्या ऐवजी बी येईल, बीच्या ऐवजी सी येईल. सो हे तीन वेळा हा बदलेल, पण हा काय बदलणार आहे का, अजिबात नाही बदलणार. म्हणजेच मी इथे काय लिहू शकतो, थ्री ओ जी असं लिहू शकतो, कारण तो काय बदलणार नाही आहे, ठीक आहे. आता हा मायनस समेशन ऑफ ओ ए हा आहे तसा राहू द्या. पण आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की ओ जी आपण मागच्याच लेक्चर बघितलं की दिस इज नथिंग बट ए अपॉन थ्री, वेक्टर ए अपॉन थ्री, पोझिशन वेक्टर ऑफ ए अपॉन थ्री, बरोबर ना. सो ऑब्व्हियसली हा ए म्हणजेच काय लिहिलेला आहे, ओ ए वेक्टर लिहिलेला आहे, अपॉन थ्री लिहिलेला आहे. आता इथे सबस्टिट्यूट करूया, बघा हे थ्री ओ जीच्या ऐवजी काय लिहितो, थ्री इंटू वेक्टर ओ ए अपॉन थ्री, बरोबर ना. इथे ओ जी आपण फाइंड केला, मायनस समेशन ऑफ ओ ए, ठीक आहे, मायनस समेशन ऑफ ओ ए. सो हे काय झालं इथे तुमचं, ऑब्व्हियसली इथे आन्सर आहे झिरो होऊन जाणार आहे, ठीक आहे. सो बऱ्यापैकी मला वाटतं ही गोष्ट तुम्हाला माहिती होती की काय असेल किंवा काय नाही. सो होपफुली तुम्हाला हे 100% कुठंतरी असं बा मागच्या लेक्चरमध्ये झालं आहे असं थोडं तरी वाटलेलं असणार आहे. ओके, इथे समेशन आहे, समेशन, ओके, समेशन, समेशन. तुम्ही म्हणाल सर हे कॅन्सल कसं झालं, इकडे समेशन आहे, ठीक आहे. सो समेशन ओ ए मायनस समेशन ओ ए झिरो आहे. सो ही जी गोष्ट आहे ही तुम्ही मागे जर चेक केली असेल तर बघून घ्या, हे ए प्लस बी प्लस सी बाय थ्री होतं. सो हे झालेलं आहे, ह्याच्यात काय फार असा विषय नाही आहे. ओके, सो फर्स्ट पार्ट इझी होता, फर्स्ट पार्ट प्रूव्ह करायला काही नाही. बघा पुन्हा सांगतो, हा जेव्हा असा ए जी लिहिलेला आहे तेव्हा हा काय जी मायनस ए. सो ओ जी मी ओरिजिन एक पकडला, ओ जी मायनस ओ ए, पण जी काय बदलणार नाही. सो मी डायरेक्ट थ्री ओ जी लिहिलं आणि ओ ए समेशन आहे म्हटलं ए बी सी येणार इकडे, सो तो मी घालवू शकत नाही आहे. आता इथे बघितलं तर इथे काय दिसतंय मला की हे आहे तसं ठेवलं, पण इकडे काय गेलं मी थ्री ओ जी, कारण तीन वेळा ओ जी लिहिलेलं असणार आहे, ओ जी प्लस ओ जी प्लस ओ जी. सो थ्री ओ जी, तर ओ जी काय आहे, समेशन ए बाय थ्री, मग हे समेशन ओ ए अपॉन थ्री झालं. सो काय केलं मी, ही व्हॅल्यू इकडे टाकली, सो थ्री थ्री झालं, समेशन ओ ए मायनस समेशन ओ ए इज इक्वल टू झिरो. आता इथे सेकंड बघा, सेकंड काय दिलं, ए डी इज इक्वल टू. आता ए डीला पण तुम्ही काय, तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, आता हे समेशन ऑफ ए डी इकडे दिलेलं आहे. आता ए डी हे एक्झॅक्टली हे डिवाइड काय करणार आहे, टू इज टू वन, म्हणजे टू इज टू वन रेशोमध्ये डिवाइड करणार आहे, म्हणजे काय 1.5 टाइम्स आहे, ठीक आहे, 1.5 टाइम्स ए जी झाला तो. सो ही गोष्ट मला वाटतं तुम्हाला क्लिअर झालेली असेल की ए डी इज नथिंग बट 1.5 टाइम्स ए जी, ओके. सो कारण टू इज टू वन मध्ये डिवाइड करतो, आता ही गोष्ट काही सांगण्याची गरज नाही आहे. सो इथे मी काय केलं, हे जर मला माहिती आहे इफ दिस इज सो, सो मी हे काय करू शकतो, थ्री बाय टू, आणि इथे मी काय करू शकतो, समेशन ऑफ ए जी, बरोबर, थ्री बाय टू कॉमन घेतला, समेशन ऑफ ए जी घेतलं. आता समेशन ऑफ ए जी म्हणजे काय येणार आहे, इथे थ्री बाय टू, ठीक आहे, समेशन, आता ओ जी मायनस समेशन ओ ए. आत्ताच बघितलं आपण की काय येणार आहे बाबा, समेशन ओ जी काय येतं, तर थ्री ओ जी म्हणजे
त्याच्यापेक्षा इथून सोडवणार तुम्ही रिपीट टेलिकास्ट करण्यापेक्षा इथूनच डायरेक्ट आन्सर लिहू शकतो. इथेच आपण बघितलंय समेशन ए जी म्हणजेच काय आहे झिरो. सो मी इथे पण डायरेक्टली टाकू शकतो. सो एक येणार आहे 3/2 × 0. सो ऑब्विसली इट विल बी झिरो. ओके, सो हे वेक्टर सिम्बॉल द्यायला विसरू नका. सो सिम्पल आहे. आता ऑब्विसली नुसतं हे विचारलं असतं तर तुम्हाला इथून जी ही सगळी स्टेप केलेली आहे ती तुम्हाला इथे पण करावी लागली असती. ओ जी मायनस ए मग 3 OG, मग ओ जी म्हणजे काय, समेशन ऑफ ए वेक्टर अपॉन आणि पोझिशन ऑफ ए वेक्टर अपॉन 3, मग ते कॅन्सल आणि हे झिरो आणावं लागलं असतं आणि पुढे सोडवायला लागलं असतं. पण सध्या काय विषय आहे की बाबा आपल्याला माहिती आहे की ह्याचं व्हॅल्यू, ही जी काय व्हॅल्यू आहे ही झिरोच येणार आहे कारण आपण इथे ती फाईंड केलेली आहे. त्याच्यामुळे आपण डायरेक्ट यूज केली. तुम्ही ऑब्व्हियसली इंडिव्हिज्युअली विचारल्यावर तुम्हाला सोडवायला तर लागणार होतं, त्याच्यामध्ये काय तथ्य नाही. ठीक आहे, सो इथे तुम्ही बघू शकता ते सोल्युशन इथे दिलेलं आहे, ए जी ओ जी हे काय लिहिलेलं आहे. सो हे सेम सोल्युशन आपण तिकडे पण बघितलं आहे. सो क्लिअर करून घेऊ शकता, याच्यामध्ये काय कठीण नाही आहे. इथे 3 OG − 3 OG अशा पद्धतीने आलं. सो हे ऑब्व्हियसली इथे झिरो, तुमचं झिरो आन्सर इथे पण आलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर काय बघूया, ए डी. ठीक आहे, हे पण आपण आत्ताच बघितलं 3/2 AG. सो 3/2 AG म्हणजे ए जी झिरोच आहे आपला. सो त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आहे. ओके, सो आता एक अजून एक गोष्ट की इथे जेव्हा आपण बघतोय की दिस इज नथिंग बट समेशन ऑफ ओ ए अपॉन 3. सो तुम्ही उलटं पण सबस्टिट्यूट करू शकता. नाही तर तुम्ही म्हणाल सर तिकडे 3 OG किंवा ओ जी असं ओ जी मायनस ओ जी वगैरे लिहिलं होतं. सो विषय एकच आहे, लक्षात घ्या, 1 & 1 तो विषय एकच राहतो की बाबा नक्की इथे काय आहे. तर मी इथे काय केलं, ह्याच्याऐवजी मी हे सबस्टिट्यूट करून घेतलं. तुम्ही हे सबस्टिट्यूट करू शकता, डिपेंड आहे तुमच्यावरती, डिपेंड आहे. त्यामुळे असं काही कन्फ्यूज व्हायला नको. नाहीतर कसं होईल की इथे अरे 3 OG लिहिले, तर विषय तोच आहे, ह्याचं हे आणि ह्याचं हे. मी काय केलं, इथे सबस्टिट्यूट केलं समेशन ओ ए, या लोक इथे इथं ओ जी, म्हणजे दोन्ही पद्धतीने दाखवलेलं आहे. सो तुम्हाला जे कम्फर्टेबल तुम्ही सबस्टिट्यूट करू शकता. हे झालेलं आहे. आता हे बघा, हे काय दिलं आहे, ABCR 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स. ठीक आहे, देन नॉन कोलिनियर पॉईंट्स, ठीक आहे, ए बी आणि सी, देन के ए. ठीक आहे, एक पॉईंट कुठेतरी के घेऊया, इथे घेऊया चला. ओके, हे जॉईन करून टाकूया. ओके, नाव दिस इज जॉईंट. त्यांनी काय म्हटलं आहे, के ए इज इक्वल टू झिरो इफ अँड ओनली इफ के इज सेंट्रॉइड. अच्छा अच्छा, ठीक आहे, हे पण ठीकच आहे. आता समेशन ऑफ के ए, त्यांनी काय म्हटलंय, हे जेव्हा असेल त्यावेळी काय असणार आहे, के काय असणार आहे, सेंट्रॉइड असणार आहे. आता पहिली गोष्ट म्हणजे ना, या मागच्याच गोष्टीवरून तुम्हाला कळलं होतं, जिथे ए जी आपण प्रूव्ह केलं ना झिरो, ओके, वी हॅव प्रूव्ह दिस झिरो, सिमिलरली हे के ए, ए जीच्या ऐवजी काय दिलं, के ए दिलं, हे पण तुम्ही प्रूव्ह करू शकता. आता हे काय झालं, ओ ए. ठीक आहे, समेशन ऑफ ओ ए मायनस इथे काय होणार आहे, समेशन ऑफ ओ के. ठीक आहे, सो इथून तुम्ही इझिली ह्या गोष्टी इथे पण क्लिअर करून घ्या. हे समेशन ऑफ ओ ए तसंच ठेवा, हे काय बदलणार नाही, हे तुम्हाला माहिती आहे. इथे आता समेशन ऑफ ओकेला तुम्ही काय करू शकता, 3 OK, जसं ते ओ जी होतं तसा ओके आहे कुठला तरी एक पॉईंट. ओके, आपण आता जस्ट एक पॉईंट पकडलं पण तो सेंट्रॉइड आहे हे दाखवण्याचा आपण प्रयत्न करतोय. सो हे समेशन ओ ए तसंच ठेवलं आणि हे काय आहे, इज इक्वल टू झिरो आहे ना, इज इक्वल टू यांनी काय दिलं, झिरो वेक्टर. सो मी हा ओके तिकडे घेऊन गेलो झिरोच्या, तर काय होईल तो 3 OK इकडे होणार आहे. ओके, सो बेसिकली हा जो ओके वेक्टर आहे हा 3 मी इकडे घेऊन आलो, तर काय होणार आहे, समेशन ऑफ ओ ए अपॉन 3 म्हणजेच काय झालं, हे असं काहीतरी आलं. आता हे कशाचा फॉर्म्युला आहे, समेशन हा कशाचा फॉर्म्युला आहे, तर जीचा फॉर्म्युला आहे. म्हणजेच काय झालं की के इज इक्वल टू जी. ठीक आहे, सो आता हे एवढं सगळं हे जे काही रिपीट टेलिकास्ट दाखवायला ह्याची काय दाखवायची गरज पण नव्हती खरं तर, हे तुम्ही स्वतः पण करू शकता, हा काही विशेष नाही आहे. फक्त काय की कसं के एला पण सेम डील कशा होतात ते फक्त दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे. बाकी ए जी इज इक्वल टू झिरो हे जर तुम्हाला समजलं असेल तर मला वाटतं के इज इक्वल टू झिरो ही कंडिशन आल्यानंतर बाबा के आपला काय असणार आहे, तर तो सेंट्रॉइड असणार, हे आपल्याला कळलं पाहिजे. ठीक आहे, सो काही विशेष नाही आहे फार काय ह्याच्यामध्ये. ओके, सो सिम्पल होतं, हे सुद्धा नोट म्हणून आहे पण तुम्ही चेकआउट करा तुम्ही स्वतःहून एकदा. कसं हे रिसाइट करताना ह्या थोड्याशा गोष्टी आपण ह्या सुद्धा बघितल्या आहेत, नाहीतर काय होऊन जातं की आपण नॉर्मली सोडवतो गोष्टी पण परत मग काय होतं की त्या नोटचा अर्थ राहत नाही, की आपण ती नुसती वाचतोय पाठांतर करतोय तर त्या नोटची मजा नाही आहे. तर ती नोट यूज कधी होणार आहे, तुम्हाला युजफुल कधी राहील, तर बाबा ज्यावेळी त्याचं प्रूफ थोडंसं माहिती असेल, त्याचं लॉजिक माहिती असेल, तर उपयोगी राहणार आहे. ठीक, चलो नेक्स्ट बघूया काय दिलं बाबा. इन अ ट्रायंगल ABC प्रूव दॅट दिस इज इक्वल टू झिरो. ठीक आहे, सो लीव दिस थिंग, वी विल सी वॉट वी कॅन डू ओवर हिअर. त्याने काय दिलं आहे, समेशन ए आय. आता ते इन सेंटर हे कळलं पाहिजे थोडंसं, तेवढं आपल्याला जरा आपलं इथे जरा माइंड वर्क झालं पाहिजे की बाबा हा विषय लिहिलेला काय. ठीक आहे, सो आपण इथे काय करूया, ए आय म्हणजे काय, ओ आय. आता आय असा लिहितो नाही तर तो एल वाटेल तुम्हाला. सो
दिस मायनस दिस बरोबर आहे, हे आपल्याला दिलेलं आहे इज इक्वल टू झिरो, ते राहू दे, ते झिरो ते तुमचं तुम्ही आता इथं फाईंड आउट करायचं, ते झिरो राहिलं आहे एखाद्या वेळी लिहायचं राहिलं तर तुम्हाला कळलं पाहिजे, नाही तर सर तुम्ही विसरलात हे सांगणारे मुलं मला माहिती आहेत 100% आहेत आपल्याकडे. आता पहिली गोष्ट म्हणजे हे ओ आय दिलेलं आहे, ठीक आहे. सो हे ओ आयचं मी काय करू शकतो, सध्या चला आहे तसं लिहून घेऊया, इज इक्वल टू हा तिकडे घेऊन जाऊया, काय होणार आहे समेशन ए ओ ए, हे आपल्याला गरजेचं आहे कारण की इथे आपल्याला ह्याच्यावरूनच थोडंसं प्रूफ मिळेल. आता ओ आय तुम्हाला माहिती आहे हा काय बदलणार नाही आहे, ऑब्व्हियसली हा काय बदलणार नाही आहे, म्हणजेच काय होणार आहे इथे ओ आयचं मी काय लिहू शकतो तर थ्री, ओके ओ आय आय कॅन राईट ॲज ए बाहेर जर घेतला समेशन ऑफ ए, ठीक आहे, तर हा ओ आय मी एक कॉन्स्टंट म्हणून बाहेर घेतो, ठीक आहे, हा समेशन ए राहू देत असं कारण तो बदलणार ना, त्याला आपल्याला चेंज करता येणार नाही, हा समेशन आहे तसाच ठेवूया. हा ओ आय मी कॉमन घेतला कारण की हा काय आहे, हा एज अ कॉन्स्टंट मी इथे बाहेर घेऊ शकतो, आणि इथे काय केलं याला इकडे घेऊन गेलो आणि इकडे याला समेशन ऑफ ए इकडे देऊन टाकलं, ठीक आहे. सो ऑब्व्हियसली आता बघा, आता ही गोष्ट मला माहिती आहे, ही गोष्ट मला माहिती आहे, इथून जर मी लिहायला ना उलटी सुरुवात केली तर मी इथे पोचेन कुठेतरी आणि इथून इथे पोचणार आहे, ठीक आहे. सो ही एक पद्धत झाली की हे जे दिलेलं आहे प्रूव्ह दॅटवरूनच मी काय केलं की माझ्या ज्या गोष्टी आहेत तिथपर्यंत मी पोचण्याचा प्रयत्न केला, की जी गोष्ट मला माहिती आहे त्या गोष्टीपर्यंत मी पोचण्याचा प्रयत्न केलेला आहे, ठीक आहे. सो दिस म्हणजेच काय, हा जो फॉर्म्युला आहे तो आहे, हाच फॉर्म्युला आहे, फक्त काय इथे समेशन ए ओ ए, त्यानंतर काय येईल हे ओपन केल्यावर बी ओ बी सी ओ सी आणि इथे ए प्लस बी प्लस सी. सो लॉजिकली इथे आल्यानंतर कळलं पाहिजे की हा विषय इथेच आहे. आता राहिली गोष्ट ह्याच्यावरून कसं प्रूव्ह करायचं, तर इथे पण सिम्पल आहे, इथे बघा हा आपल्याला फॉर्म्युला इन सेंटरचा माहिती आहे, हे इकडे घेऊन आलो ए बी सी आपण इकडे घेऊन आलो, ठीक आहे. एल तुम्ही काय करा, आता ह्याच्यावरून डायरेक्टली जर स्टेप समजली नसेल तर तुम्ही काय करा, सॉरी आय एल नाही मीच कन्फ्यूज झालो, बघा ते आय बी आणि इथे आय सी, ठीक आहे, ज्यांना कन्फ्युजन आहे त्यांनी आणि हे एक्सपांड करून घ्या सरळ, तुम्हाला अजिबातच कन्फ्युजन कुठल्याही प्रकारचं राहणार नाही, ठीक आहे. सो हे आय ए इथून ए ए आय घेऊन या प्लस इथे आय बी आणि इथून बी आणि बी बार किंवा वेक्टर बी घेऊन या इथे आय सी, ठीक आहे, आणि इथून मायनस हे घेऊन या इज इक्वल टू झिरो. आता याच्यानंतर तुम्ही बघू शकता, ओके वेट इथे लिहिण्याचा प्रयत्न करूया, ह्याच्यावरून काय इथे आता मला वाटतं तुम्हाला गोष्ट क्लिअर झाली असेल की या स्टेपवरून ही स्टेप आलेली आहे, ठीक आहे. ए कॉमन घेतला सो आय मायनस ए प्लस बी इंटू आय मायनस बी प्लस सी इंटू आय मायनस सी, ठीक आहे. सो ही स्टेप जम्प स्टेप म्हणून जर वाटत असेल तर त्यासाठी हे मी एक्सपांड करून इथे एक्सप्लेन केलेलं आहे. ऑब्व्हियसली हे काय होणार आहे, आय ए म्हणजे काय, ए आहे, आधीच मी सांगितलं होतं आपण जेव्हा हे असं लिहितो तर हे काय आहे आय मायनस ए या पद्धतीने, ठीक आहे. सो त्याचं पोझिशन वेक्टर, सो तुम्ही स्मॉल ए पण मेन्शन करू शकता, काय प्रॉब्लेम नाही, पण ही गोष्ट कळली पाहिजे की हा इकडे जातो तर हा इकडे जातो. सो याच्यावर मी हे लिहिलं, याच्यावर हे, याच्यावर सो वी हॅव टू प्रूव्ह दिस थिंग. सो व्हॉट एव्हर इज रिटन इज नथिंग बट समेशन ऑफ ए ए आय, ओके सो इज इक्वल टू झिरो, हेन्स प्रूव्ह. सो दोन पद्धती आहेत बघा, एकतर मी इथून सुरुवात केली किंवा डायरेक्टली याच्यावर मी उलटा लिहायला सुरुवात केली, तर त्यासाठी थोडंसं मला इथे लॉजिक क्लिअर असणं गरजेचं आहे की बाबा हे दिलेलं आहे इथून मी वरती जातो उलटा जातो आणि हे जे दिलेलं आहे हे असं पण वर्क होणार आहे. सो विषय सिमिलरच आहे पण उलटी एक पद्धत दाखवली सरळ एक पद्धत दाखवली, तुम्हाला जी कम्फर्टेबल वाटते तुम्ही ती चूज करू शकता, ठीक आहे. सो इंटरेस्टिंग आहेत बघा क्वेश्चन्स, आपल्याला घेतलेले जे फॉर्म्युले आहेत ते सगळे इम्पॉर्टंट आहेत, कुठलाही फॉर्म्युला असा फेकून द्यायचं नाही की मला हा फॉर्म्युला लक्षात नाही. कालच म्हटलं होतं एक्स सेंटरला मायनस आहे एल वनला आय वनला इथे आय टूला मायनस बी आय थ्रीला मायनस सी हे लक्षात ठेवा सांगितलं होतं तुम्हाला, किती लोकांनी लक्षात ठेवलं मला माहीत नाही पण ठीक आहे, बऱ्यापैकी जर लक्षात असेल तर चांगली गोष्ट आहे, ठीक आहे. आता याच्यामध्ये अजून काय होता प्रॉब्लेम तो एक बघून घेऊया, काय प्रॉब्लेम होता की एवढंच होतं याच्यामध्ये, इथे काय दिलेलं आहे ए बी सी, ठीक आहे एवढं, ठीक आहे ओके नेक्स्ट बघूया चला काय प्रॉब्लेम आहे. समेशन टॅन ए एच, आता हा अगदी म्हणजे अगदी आहे तशा सिमिलर पॉईंटवरती हा वर्क होतो, ठीक आहे. सो इथे ऑर्थो सेंटरचा विषय दिलेला आहे, सो इथून बघू शकता ए टॅन ए हा आपण काल घेतलेला आठवत असेल, काल म्हणजे आता हा सॅटर्डे झाला सो गॅप पडलेला आहे, सो तुम्हाला लक्षात नसेल मे बी, पण हा फॉर्म्युला सांगितलेला टॅन एचा हा एक्सपांड करून पण दाखवलेला, ठीक आहे. सो तो फॉर्म्युला जर मला येत असेल ना तर तिथून मी काय करू शकतो, मी इथपर्यंत पोचायला मला काय कठीण नाही आहे, ठीक आहे. सो ही गोष्ट थोडीशी समजून घ्या. आता ऑब्व्हियसली पुन्हा हे इकडे जाणार आहे, त्याच्यावरून ही स्टेप आली, त्याच्यावरून ही स्टेप, अगदीच वाटत असेल तर इथे थोडंसं लिहून घेऊया प्लस एच. कसं आहे याला गरज नाही आहे फार काय लिखाण करून सांगण्याची, पण तरीसुद्धा का सांगतोय तर बाबा कन्फ्युजन नको आहे तुमचं व्हायला,
ओके सो आता तुम्ही हे ए वाले टॅन वाले घेऊन या एकत्र. सो एच टॅन ए ठीक आहे मायनस ए टॅन ए. सिमिलरली दुसऱ्या दोन टर्म्स तुम्ही लिहू शकता. इथे ऑब्व्हियसली टॅन ए कॉमन आला सो राहिलं काय एच मायनस ठीक आहे. सो मला वाटतं ह्याच्यामध्ये काय कोणाला कठीण नसलं पाहिजे, डिफिकल्टी वाटता नाही. सो हे कुठून आलं, ही जम्प स्टेप कशी आली हे कळण्यासाठी बाबा तुम्हाला मुद्दामूनच इथं मी एक स्टेप इथे एक्स्ट्रा सोडवून दाखवलेली आहे. तुम्ही जस्ट रीड आउट केला तरी प्रॉब्लेम तो क्लिअर आउट होऊन जाईल ठीक आहे. सिमिलरली इथे पण त्या दोन स्टेप येतील. सो ऑब्व्हियसली आत्ता आपण डिस्कस केला एच मायनस ए वेक्टर म्हणजे काय, ए एच लिहिले असणार. सो तो ए एच लिहिला, हा बी एच हा सी एच देऊन ठेवला ठीक आहे. सो ऑब्व्हियसली हे काय, दिस इज नथिंग बट समेशन टॅन ए इंटू इथे बघितलं तर एच ए इथे ए एच ठीक आहे. अगेन प्रूव. सो बेसिक तुम्हाला इथे गोष्टी जर कळल्या असतील तर मला वाटतं तुम्ही इथे इझिली या गोष्टी प्रूव्ह करू शकता, ह्याच्यामध्ये काही डिफिकल्ट नाही आहे. ओके सो एकदा लुक थ्रू करून घ्या प्रॉब्लेम की आपण ऑर्थो सेंटरच्या फॉर्म्युल्यावरून कसं वर्कआउट केलं आहे, कसं मागे गेलो, त्यानंतर पुन्हा हे कॉमन कशा घेतल्या, त्याच्यावरून हे लिहिलं ठीक आहे. हे थोडंसं हे करून घ्या. आता इथे तुम्ही इथे तुम्हाला वाटत असेल तुम्ही यू कॅन राईट इन दिस वे. ओके यू कॅन राईट इट इन दिस वे. ओके आता थोडंसं ते बघायला तुम्हाला प्रॉपर वाटेल की हे जे आलेलं आहे त्याच पद्धतीने आहे, कारण इथे काय होणार आहे समेशनमध्ये एच्या ऐवजी एकदा बी येईल एकदा सी येईल. हा एच 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 तसाच राहणार आहे. जसं आपण सेंट्रॉइडमध्ये बघितलं की जी तीन वेळा रिपीट होतो, इन सेंटरला बघितलं आय तीन वेळा रिपीट होणार आहे, बाकी एचं बी होईल बीचं सी होईल हे आपण बघितलेलं आहे. पण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या एकच आहेत, जे काही फिगर रिलेटेड आहेत ह्या गोष्टी एकच आहेत, ह्या बदलत नाहीत. हे आपण मागच्या प्रॉब्लेममध्ये पण डिस्कस केलेलं आहे ठीक. सो इथपर्यंत होपफुली समजत असेल काय चाललं आहे. ओके ठीक आहे नेक्स्ट बघूया. प्रूव दॅट लाईन जॉईनिंग मिड पॉईंट्स ऑफ टू साईड्स ऑफ ट्रायंगल इज पॅरल टू थर्ड साईड अँड इज हाफ ऑफ इट. मला वाटतं हा प्रॉब्लेम आपला आपण दहावीत सुद्धा डिस्कस केलेला आहे, म्हणजे आपण म्हणजे ऑब्व्हियसली तुमचा डिस्कशन झालेला असणार या गोष्टीवरती. काही डिफिकल्ट तर नाही आहे ह्याच्यामध्ये, काही डिफिकल्टी नाही आहे, इझिली तुम्ही या गोष्टी प्रूव्ह करू शकता. ओके सो दिस इज नेक्स्ट क्वेश्चन, हा नंतर आपण बघूया. पहिला याच्याकडे येऊया. ऑब्व्हियसली ट्रायंगल ए बी सी काढला आपण, इकडे काय केलं त्याला एम वन एम टू मिड पॉईंट देऊन टाकले दोन, आणि त्यानंतर ह्याचे पोझिशन वेक्टर. ओके एकदा दाखवतोच की वर्क कसे होते त्या गोष्टी. तसं फिगर आहे आपल्याकडे रेडीमेड, तरी पण आपण थोडंसं आपल्या पद्धतीने काही ना काहीतरी काढण्याचा प्रयत्न करू. ए बी सी ह्याला ना मी ओरिजिन म्हणतो, याला मी काय करतो याला ओरिजिन म्हणतो. म्हणून झिरो आला याला ह्याचं पोझिशन वेक्टर, काय आला बी ह्याचं पोझिशन वेक्टर आला सी. याला एम वन म्हणूया याला एम टू म्हणूया ठीक आहे. हे काय दिलेलं मला मिड पॉईंट दिलेत ठीक आहे. दिस आर माय मिड पॉईंट्स. सो ऑब्व्हियसली ह्याचं जर मी पोझिशन वेक्टर लिहायचं म्हटलं तर काय होणार आहे, दिस प्लस दिस म्हणजे बी प्लस झिरो बाय टू, म्हणजे बी प्लस झिरो बाय टू, आणि याचं काय होणार आहे सी प्लस झिरो बाय टू. मुद्दामून तो बी आणि सी बाय टू लिहिलेलं नाही मी डायरेक्ट, मी मुद्दामूनच ही गोष्ट लिहिली आहे तुमच्यासाठी लिहिली आहे, मला समजत नाही म्हणून लिहिलेली नाही आहे ठीक आहे. सो दिस इज सी बाय टू, दिस विल बी बी बाय टू. आता मला एम वनचं पोझिशन वेक्टर बी बाय टू भेटला, एम टूचं पोझिशन वेक्टर सी बाय टू भेटला, ही गोष्ट भेटल्यानंतर मला आता सिम्पल आहे. एम वन एम टू जेव्हा मला काढायचं असेल मी काय करणार आहे, आता मला एम वन एम टू पहिला काय होईल एम टू येईल पहिला बरोबर आहे, म्हणजे काय झालं सी बाय टू मायनस त्यानंतर एम वन मायनस होईल. सो ई बाय टू, सो काय झालं सी मायनस बी अपॉन टू. आता सी मायनस बी म्हणजे काय, हे झालं वन बाय टू असं लिहितो, म्हणजे अजून तुम्हाला थोडंसं जास्त क्लिअर होईल. हे काय होणार आहे इथे सी आणि बी नंतर, म्हणजे पहिला 100% बी आला आणि नंतर सी आला, सो वन हाफ बी सी. ओके मला वाटतं हे झालं, बघूया बॅक जाऊया काय दिलेलं हेच प्रूव्ह करायचं ना. इज पॅरलल टू द थर्ड साईड अँड हाफ ऑफ इट. ओके सो ऑब्व्हियसली हे पॅरलल का आहे ही गोष्ट पहिलं आता तुम्हाला जर कळलं असेल तर आनंद आहे मला, की बाबा हे पॅरलल का आहे मी ह्याच्यावरून डायरेक्ट म्हणतोय. तर दिस विल बी व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा ठीक आहे, लॅम्बडा इन टू दिस इज समथिंग. सो हे काय लिहिलेलं आहे, हे लिनियर कॉम्बिनेशन, सॉरी लिनियर नाही आहे, हे कोलिनियरिटीचं दिलेली आहे ठीक आहे. कोलिनियरिटीच्या कंडिशनला आपण बघितलेलं आहे, हे आपण रिझोल्यूशन ऑफ वेक्टरमध्ये पण बघितलेलं आहे, लॅम्बडाच्या ह्याने रिप्रेझेंट करतो. सो समथिंग समथिंग आणि इन टू जर लॅम्बडा असेल तर ऑब्व्हियसली ते पॅरलल असणार आहे. सो ही गोष्ट लक्षात ठेवतं, हे थोडंसं तुम्हाला लॉजिक क्लिअर असणं गरजेचं आहे ठीक आहे. सो दिस इज डन. नेक्स्ट काय आहे, ओके नेक्स्ट तो प्रॉब्लेम बघायला. सो बोथ थिंग्स प्रूव्ड इन वन थिंग, मिड पॉईंट काढा. पहिले मिड पॉईंट काढून घ्या, सेमच केलेलं आहे बघा, बी बाय टू सी बाय टू, एला ओरिजिन म्हटलेलं आहे. आता ओरिजिन तुम्ही बी पण घेऊ शकता आणि सी पण घेऊ शकता, असं काही कंपल्सरी नाही आहे की बाबा एच ओरिजिन असला पाहिजे मला, तुम्ही काही आहे काही टेन्शन नाही आहे ठीक आहे. प्रूव दॅट लाईन जॉईनिंग द मिड पॉईंट्स ऑफ नॉन पॅरलल साईड्स. ओके नॉन पॅरलल साईड्स म्हणजे ह्या या साईड्स ठीक आहे.
on parallel sides. Okay, of a trapezium is parallel to parallel sides. Is parallel to parallel sides. म्हणजे हे असं काहीतरी विषय. हे parallel and half of their summation. Half of their summation. ठीक आहे. बेसिकली इथे फिगर मी काढली, ही रफ मध्येच काढली, तुम्हाला समजवायला की नक्की काय चाललंय डिस्कशन. नॉन पॅरलल साईड्सचे मिड पॉईंट्सला जॉईन केलेली साईड, ह्या दोघांना पण इथे आपल्याला पॅरलल दाखवायचे. अँड इज हाफ ऑफ दर समेशन. ठीक आहे, हाफ ऑफ दर समेशन म्हणजे आपल्याला कुठेतरी M1 M2 आपल्याला दाखवायला काय याच्यात विशेष नाही आहे. ठीक आहे, सो पहिली गोष्ट जरा फिगर व्यवस्थित काढून घेण्याचा प्रयत्न करूया. आय विल ट्राय माय लेवल बेस्ट टू ड्रॉ अ प्रॉपर ट्रॅपेझियम. वहीवर काढणं गोष्ट वेगळी आहे, इथे थोडासा विषय थोडा वेगळा पडतो. ए बी सी ए डी म्हणूया, ॲज युजल ह्याला M1 M2 म्हणूया. ठीक आहे, तसंही माझं तुम्हाला माहिती आहे हँडरायटिंग आहे फार अच्छा, म्हणजे चांगलं नाही आहे, पण तरी पण मी प्रयत्न करतो. त्याच्यानंतर इथे ए बी सी डी अजून काय काय इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली. पॅरलल प्रूव करायचं ही एक गोष्ट तर होती, चलो त्याचा काय प्रॉब्लेम नाही आहे, काय हरकत नाही. चला आपण याला पहिला पोझिशन वेक्टर्स देऊन टाकूया बी. ओके, आता सी आणि याला डी म्हणूया. ठीक आहे, आता पोझिशन वेक्टर दिले, आता ह्याच्यानंतर आपण काय करू शकतो. तर पहिली गोष्ट म्हणजे काय की M1 आणि M2 ह्याचे पोझिशन वेक्टर फाईंड करण्याचा आपण प्रयत्न करूया. ठीक आहे, ह्याचे पोझिशन वेक्टर भेटले तर मला जास्त फायदा होणार आहे. ठीक आहे, ह्याचा मला जास्त फायदा होणार आहे. पण आता ते पोझिशन वेक्टर मिळवताना आता एक लक्षात घ्या. हां, इथे एक आपण एक चेंज करूया की एक बघा की प्रत्येकवेळी आपण एखादी फिगर बघितली की आपण काय करतो, शक्यतो सगळ्याला पोझिशन वेक्टर देण्याचा प्रयत्न करतो. पण यांना ते प्रत्येकवेळी वर्क होईल असं नाही आहे. आपल्याला जेवढे टर्म्स कमी करता येतील, जेवढे टर्म्स आपल्याला इथे कमी करता येतील ना, तेवढे कमी करण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, मग आता इथे जर कमी करायचं म्हटलं तर एखाला ओरिजिन म्हणूया. ठीक आहे, आता मी काय करतो, सरळ याला पोझिशन वेक्टर म्हणतच नाही, याला ओरिजिन म्हणून टाकतो. ठीक आहे, एला ए राहू द्या, सीला सी राहू द्या, बी मला आहे ना या दोघांच्या गोष्टींवरून मिळू शकतो. या दोघांवरून ना मला इथे बी मिळू शकतो, याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. सो इम्पॉर्टंट काय आहे की मला टर्म्स किती कमी करू करता येतील तर ते मला महत्त्वाचं आहे, ते मला जास्त महत्त्वाचं वाटतं. ठीक आहे, सो हे पोझिशन वेक्टर ए झालं. सो हे काय झालं, दिस होल लेंथ, हे काय झालं, M1 मिड पॉईंट आहे. सो मिड पॉईंट M1 आहे म्हटल्यावर इथे काय झालं, 0+ ओके 0+ ए, म्हणजे इथे A/2 झालं. A/2 झालं. आता एक बघूया की ही साईड काय होणार आहे, डी सी साईड काय होईल, तर हेच होणार आहे सी, कारण काय होणार आहे, हे झिरो आणि हा सी इथे आहे. सो हे झालं सी. सो हे जर सी आहे, हे ए बी अँड डी सी आहे, पॅरलल आहे. सो हे काय झालं, लॅमडा सी झालं. ठीक आहे, सो आता इथून आपण एक गोष्ट बघू शकतो की मला जर इथे पोचायचं असेल, या बी पर्यंत पोचायचं असेल, तर ह्याचा मी जो पोझिशन वेक्टर दिलेला आहे तो इथून मी जाऊ शकतो. बरोबर आहे, सो या पद्धतीने मी इकडून गेलो आणि इकडून गेलो. सो इथून जाताना मला काय आहे की A/2 आणि हे काय होणार आहे इथे प्लस लॅमडा सी. बरोबर आहे, A/2 प्लस लॅमडा सी, पण इथे A/2 म्हणजे हा झाला, हा पूर्ण काय होणार आहे, एच होणार आहे. सो A+ लॅमडा सी झालं, A+ लॅमडा सी. बघा मुद्दाम मी हे दिलं नव्हतं. आता M2 ला काय होणार आहे की दिस प्लस दिस, म्हणजे A+ लॅमडा सी प्लस सी अपॉन 2, हा झाला M2चा पोझिशन वेक्टर. सो आता मी काय करतो, M1 M2 एकच ही स्टेप आहे, बघा ही कॉमन स्टेप आहे सगळीकडे जी आपल्याला फॉलो करायचे. M2 काय आहे, A+ लॅमडा सी प्लस सी अपॉन 2 मायनस A/2. सो हे काय झालं, लॅमडा सी प्लस सी अपॉन 2 झालं. ठीक आहे, सो इथपर्यंत आलं. इथून आता काय करू शकतो, सी कॉमन काढा, सगळ्यात बेस्ट वे. सो काय झालं, इथे लॅमडा प्लस 1 अपॉन 2 इंटू सी. आता ह्याच्यावरून हे क्लिअर आउट झालं, हे क्लिअर आउट झालं की हे M1 M2 हे याला पॅरलल आहेत. बरोबर आहे, कारण की मगाशीच मी म्हटलं होतं की लॅमडा समथिंग ही कन्सेप्ट आपण मगाशीच डिस्कस केली होती की काय येणार आहे, हे पॅरलल जाणार आहे. सो पहिला पार्ट आपला जो होता तो प्रूव केला. बरोबर आहे, दिस वॉज द फर्स्ट पार्ट आस्क राईट, जॉईनिंग पॅरलल टू साईड. ठीक आहे, सो हा पॉईंट प्रूव केला आपण इथे. वी हॅव प्रूव्ह द पॉईंट ओव्हर हियर की हे बाबा दिस इज पॅरलल टू दिस, ऑब्विसली दिस इज पॅरलल टू दिस एज वेल. नेक्स्ट पॉईंट काय होता, समेशन, म्हणजे काय होणार आहे, इथे मला लेंथ पहिला M1 M2 याचा मॉड जर मी घेतला तर तो ह्याच्या पद्धतीने काय येणार आहे, AB मॉड ऑफ AB प्लस DC अपॉन 2. ठीक आहे, सो ह्याच्यातून मी एक गोष्ट करू शकतो, 1/2 मी कॉमन जर घेतलं तर AB प्लस DC मी असं लिहिलं. ठीक आहे, आता ना मला महत्त्वाचं म्हणजे काय की AB प्लस DC असं हे लिहून चालणार नाही, मला प्रॉपर AB DC जर मला लेंथ हवे तर मला ते इथे सेपरेट करावं लागेल. पण असं सेपरेट तर करता येत नाही, आपण इनइक्वालिटीमध्ये बघितलं की सेपरेशन पॉसिबल नाही. पण इथे एक बघा
की ए बी अँड डी सी काय लाईक वेक्टर्स आहेत, ठीक आहे, लाईक वेक्टर्स आहेत, सो काही अशा पद्धतीने प्लेस आहेत, सो टोटल लेंथ हीच होणार आहे. सो मी इथे वेगळं करू शकतो, इथे स्पेशल केस प्रमाणे इथे वर्क होणार आहे, लक्षात घ्या, नाहीतर युजुअली नॉर्मली आपल्याला हे असं वेगळं करता येत नाही हे समजून घ्या. सो इट विल बी ए बी इंटू डी सी, मला वाटतं हेच आपल्याला प्रूव्ह करायचं असो, ते हेच प्रूफ आहे. सो 1/2 इंटू ए बी डी सी, सो सोपं होतं. फक्त इथे काय होतं की ही जी गोष्ट आहे की याला मी ओरिजिन म्हटलं, याला एक पोझिशन वेक्टर ए दिला, बीला मी बी पोझिशन वेक्टर न देता हे फाईंड करण्याचा प्रयत्न केला, सीला मी काय सी पोझिशन वेक्टर दिलं, ठीक आहे. सो तिथून मी काय केलं की पहिली गोष्ट हे ओरिजिन असल्यामुळे ह्याची लेंथ किती झाली, हे किती झालं सी वेक्टर सी, सो हे काय हे आणि हे पॅरल आहे, सो लॅमडा सी झालं. हे काय झालं ह्याचे पोझिशन वेक्टर फाइंड केलं, 0 प्लस ए म्हणजे ए बाय टू इथे झालं, हे दिस प्लस दिस डिवायडेड बाय टू, सो एम टूचं हे मिळालं, सो एम वन एम टू फाइंड केलं. ऑब्व्हियसली पहिला एम टू मायनस एम वन ही गोष्ट इथे होणार, हे तुम्हाला माहिती आहे, त्या पद्धतीने इथे लिहिलं आणि फायनली लॅमडा इन टू समथिंग मिळवलं. सो येस आय कॅन से दॅट दिस इज पॅरलल टू दिस, सो डेफिनेटली इट इज पॅरलल टू दिस ॲज वेल. त्यानंतर त्यांनी समेशन सांगितलेलं प्रूव्ह करायला 1/2 प्रूव्ह करा की दोन साईड्सच्या प्रोडक्टचा 1/2 आहे, सो ए बी इन टू डी सी हे आपण इथे प्रूव्ह केलं, ठीक आहे. सो होपफुली इथपर्यंत गोष्टी क्लिअर झालेल्या असतील. नेक्स्ट बघूया, इन अ क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी प्रूव्ह दॅट क्वाड्रिलॅटरल ऑप्टेन बाय जॉईनिंग द मिड पॉईंट्स ऑफ साईड्स इन ऑर्डर विल बी अ पॅरलेलोग्राम, ठीक आहे. आता इन ऑर्डर म्हणजे काय, आता हीच फिगर आपण बघूया, ए बी सी डी आपण काढलंय आणि एम वन एम टू एम थ्री एम फोर हे जे आपल्याला मिड पॉईंट भेटले हे जॉईन केल्यानंतर हा जो फिगर बनलेला आहे हा पॅरलेलोग्राम आहे हे प्रूव्ह करा असं त्यांचं म्हणणं आहे, ठीक आहे. सो दिस इज द फर्स्ट पार्ट. आता हे प्रूव्ह करणं काही डिफिकल्ट नाही आहे, याच्यावरून बघा. पहिली गोष्ट हा सगळ्या सेम वर्क होणार आहेत. इथे मी काय केलं की बाबा ए ला ए पोझिशन वेक्टर म्हटलं, डी ला डी म्हटलं, सी ला सी म्हटलं, बी ला बी म्हटलं, कारण काय मला चारही गोष्टींचं आता कुठे ना कुठे इन्व्हॉल्वमेंट लागणार आहे, म्हणून मी इथे कुठल्या याला ओरिजिन नाही म्हटलं. सो एम वन डेफिनेटली काय येणार आहे, ए प्लस सी बाय ए प्लस डी बाय टू, सॉरी ए नाही हा डी आहे, दिस इज डी, सो डी प्लस सी बाय टू एम वन साठी, एम वन काय झाला डी प्लस सी बाय टू. तसं एम टू काय येणार आहे, एम टू इथे आहे, सो डी प्लस ए बाय टू, ए बाय टू. एम थ्री सिमिलरली काय येणार आहे, ए प्लस बी बाय टू, ए प्लस बी अपॉन टू. आणि एम फोर काय येणार आहे, सी प्लस बी बाय टू, ठीक आहे, सी प्लस बी बाय टू. सो हे चार मिड पॉईंट मला मिळाले. हे चार मिड पॉईंट भेटल्यानंतर हे जेव्हा मला हे एक दोन तीन चार याचे पोझिशन वेक्टर भेटले, आता मी सेम स्टेप फॉलो करणार, एम वन एम टू फाईंड करायचं, सॉरी एम वन एम थ्री फाईंड करूया, त्यानंतर अच्छा पहिला पॅरलेलोग्राम प्रूव्ह करायचं. सो एम वन एम टू, त्यानंतर एम टू एम थ्री, एम वन एम फोर आणि एम थ्री एम फोर असे हे सगळे फाइंड करून घेऊया आणि हे जर आपल्याला इक्वल भेटत आहेत तर आपण हे ट्राय करूया, ओके. सो इथे बघा, एम वन एम टू एम थ्री एम फोर, ओके. सो इथे एम वन एम टू काढलेलं आहे ए मायनस सी, सो ऑब्व्हियसली इथे एम थ्री एम फोर काढलेलं आहे, सो ए मायनस सी, सो डेफिनेटली एम वन एम टू इज इक्वल टू एम थ्री एम फोर, ऑल्सो त्यांचं मॅग्नेट्यूड सेम असणार आहे, सो देअरफोर इट इज अ पॅरलेलोग्राम, ठीक आहे. सो ही गोष्ट आता आपण डिस्कस केली की चार मिड पॉईंट जर आपण काढले, चार मिड पॉईंटचे पोझिशन वेक्टर काढले, तर आपण सेम लाईनवरती ह्या गोष्टी प्रूव्ह करू शकतो. आता हे मागचे दोन तीन एक्झाम्पल जवळजवळ हे आहेत तसेच आपण इथे प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतोय, ठीक आहे. सो तुम्ही एम वन एम टू काढा, एम थ्री एम फोर, सो ह्या दोन गोष्टी आपण इथे काढलेल्या आहेत. तुम्हाला वाटलं तुम्ही हे पण काढू शकता, एम वन एम फोर आणि एम टू एम थ्री हे सुद्धा काढू शकता. मी आता इथे हे आणि हे इथे काढून दाखवले, तुम्ही ह्याचं आणि ह्याचं पण ट्राय करा, काय प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. सो हे आलं कसं, तर ऑब्व्हियसली एम टू तुमचं काय आहे, डी प्लस ए बाय टू मायनस एम वन काय, डी प्लस सी बाय टू. ऑब्व्हियसली हे मायनस झाल्यावर हा डी डी कॅन्सल झाला, ए बाय टू राहिलं, मायनस सी बाय टू राहिलं, बरोबर आहे, ए बाय टू मायनस सी बाय टू. सो ऑब्व्हियसली हे काय होणार आहे, ए मायनस सी बाय. सो अशा पद्धतीने हे एम वन एम टू आलेलं आहे. सिमिलरली तुम्ही एम थ्री आणि एम फोर पण काढू शकता. एम थ्री काय, ए प्लस बी बाय टू आणि हे सी प्लस बी बाय टू, सो ते मायनस करून तुम्ही हे काढू शकता. तुम्हाला ह्या दोन व्हॅल्यूज इझिली इथे क्लिअर आउट होऊन जातील, ओके. सो पहिला पार्ट झाला प्रूव्ह करायचा पॅरलेलोग्राम. त्याच्यानंतर त्यांनी काय विचारलंय ते एकदा बघून घेऊया. चलो लेट सी, लाईन जॉईनिंग द मिड पॉईंट्स ऑफ अपोजिट साईड्स विल बायसेक्ट इच अदर. लाईन जॉईनिंग द मिड पॉईंट्स विल बायसेक्ट इच अदर, ठीक आहे. सो हे बायसेक्ट इच अदर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो एम वन एम थ्री आणि एम टू एम फोर हे फाईंड करूया. एम वन एम थ्री, एम वन एम थ्री येतं ऑब्व्हियसली, या पद्धतीने इथे तुम्ही मिड पॉईंट जसा काढा आणि तुम्ही वेट जस्ट अ मिनिट, आपण काढून घेऊया. ॲज अ कम्प्लीट प्रूफ आपण इथे घेतलेलं नाही. एम वन एम थ्री हे आलं आहे,
सो इथे आपण ह्याला पण सॉल्व करून घेऊ शकतो, काय येणार आहे बी प्लस ए प्लस सी प्लस डी अपॉन टू, म्हणजे ते अपॉन टू म्हणजे ते फोरच होऊन जाईल, सोडा ए प्लस बी प्लस सी प्लस डी बाय फोर, हे एम वन एम थ्री झालं, तर एम टू आणि एम फोर आपण इथे एम टू आणि एम फोर काढूया, एम टू काय आहे आपला एम टू डी प्लस ए बाय टू आणि सी प्लस बी बाय टू, डी बाय टू बी बाय टू अपॉन टू, सो हे पण काय येणार आहे ए प्लस डी प्लस सी प्लस बी, ठीक आहे अपॉन टू आणि हे होल डिवायडेड टू, म्हणजेच काय ए प्लस बी प्लस सी प्लस डी बाय फोर, ओके सो अगेन एम वन एम फोर आणि इथे काय झालं एम वन एम थ्री, सो दोज आर इक्वल, सो डेफिनेटली सेकंड पॉईंट पण प्रूव्ह झाला आपला, सो सेकंड पॉईंट इज प्रूव्ह, लाईंग जॉईंग द मिड पॉईंट्स विल बायसेक्ट इच अदर, ऑब्व्हियसली दे विल बायसेक्ट इच अदर, त्यानंतर काय दिलं आहे इफ लाईंग जॉईनिंग द मिड पॉईंट्स ओके अपोजिट साईड्स इंटरसेक्ट ॲट जी देन फोर ओ जी इज इक्वल टू ओ ए, ठीक आहे. आता मला वाटतं हे मगाशी आपण ह्या गोष्टी बघून झालेल्या आहेत, जिथे आपण थ्री ओ जी इज इक्वल टू समेशन ऑफ ओ ए, तसं इथे फोर ओ जी इज इक्वल टू ओ ए हे आपण प्रूव्ह करू शकतो. तुम्ही इथे एक जी पॉईंट घ्या ओके आणि ते प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करा. सो आय विल लीव दिस थिंग टू यू, कारण मागचे दोन प्रॉब्लेम याच्यावरतीच बेस्ट आपण सोडवायचा प्रयत्न करतो आहे, सो डेफिनेटली हे काय जमायला कठीण नाही आहे. सो फर्स्ट टू पॉईंट्स पॅरलेलोग्राम आणि बायसेक्शनचा आपण प्रूव्ह केलेला आहे, थर्ड पॉईंट यू कॅन प्रूव्ह, नो प्रॉब्लेम इन दॅट, ठीक आहे. नेक्स्ट बघूया, लेट टू आउट ऑफ एनी थ्री वेक्टर्स ए बी सी आर नॉन कोलिनियर, ठीक आहे ओके. आणि त्यांनी काय दिलं आहे ए प्लस टू बी इज कोलिनियर विथ सी. आता जिथे त्यांनी दिलं ना ए प्लस टू बी इज कोलिनियर विथ सी, तर तिथे मी डायरेक्ट लिहू शकतो लॅमडा सी, ठीक आहे. आणि काय दिलं आहे बी प्लस थ्री सी इज कोलिनियर विथ ए, म्हणजे लॅमडा ए, ओके लॅमडा नको आता म्यू घेऊया, दुसरा घेऊया कारण की इथे लॅमडा वापरून झाला, ठीक आहे. देन फाइंड ए प्लस टू बी इन टर्म्स ऑफ सी. आता त्यांनी आपल्याला ए प्लस टू बी विचारले. आता पहिली गोष्ट इथे टू बी आहे म्हटल्यावर ह्याला पूर्ण मल्टीप्लाय करून घ्या, ठीक आहे, मल्टीप्लाय दिस थिंग बाय टू, ओके सो हे काय झालं टू बी प्लस सिक्स सी मायनस टू म्यू ए इज इक्वल टू झिरो, अशा पद्धतीने झालं. सो हे इथे सबस्टिट्यूट करू शकता तुम्ही एच्या ठिकाणी, ए झालं टू बीच्या ऐवजी मी काय लिहिलं, आता हां हे टू बी तुम्ही इथे घ्या, हे काय होणार आहे टू म्यू ए मायनस सिक्स सी, ठीक आहे. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ टू बी, सो आय विल राईट दिस थिंग प्लस टू म्यू ए मायनस सिक्स सी इज इक्वल टू काय येणार आहे लॅमडा सी, ठीक आहे लॅमडा सी. सो ऑब्व्हियसली ही गोष्ट इथे आपण सॉल्व करायला प्रयत्न करूया, इज इक्वल टू लॅमडा सी मायनस टू म्यू ए, ओके सो दिस इज इट. नाव वन थिंग आफ्टर दिस स्टेप यू शूड नो समथिंग अबाउट थिअरी, थोडंसं थिअरीबद्दल तिथं ज्ञान पाहिजे, तरच मला इथून कम्पेअर करता येईल. त्याने काय म्हटलं आउट ऑफ एनी थ्री वेक्टर्स ए बी सी आर नॉन कोलिनियर, आउट ऑफ टू आउट ऑफ एनी थ्री वेक्टर्स आर नॉन कोलिनियर, जिथे आपल्याला दिले ना दोन वेक्टर नॉन कोलिनियर आहेत, तर पहिला तिथे आपल्याला कळलं पाहिजे की आपण त्याला लिनियर कॉम्बिनेशनने रिप्रेझेंट करू शकतो. जर मी लिनियर कॉम्बिनेशनने रिप्रेझेंट करू शकतो, मी कोएफिशियंट कम्पेअर करू शकतो, लक्षात घ्या. सो इथून मला काय वाटणार आहे लॅमडा इज इक्वल टू मायनस सिक्स आणि मायनस टू म्यू इज इक्वल टू वन, बघा लॅमडा इज इक्वल टू मायनस सिक्स आणि मायनस टू म्यू इज इक्वल टू वन, सो डेफिनेटली आपल्याला इन टर्म्स ऑफ सी हे लिहिता येईल, ठीक आहे. बिकॉज आपल्याला काय आहे हे जेव्हा इन टर्म्स ऑफ सी विचारलेलं होतं त्यावेळी मला लॅमडाची गरज होती, सो आय गॉट माय लॅमडा इज मायनस सिक्स, सो आय कॅन राईट ए प्लस टू बी इज इक्वल टू मायनस सिक्स, ठीक आहे. सो होपफुली दिस इज क्लिअर. आता ही गोष्ट लक्षात ठेवायची की बाबा कम्पॅरिझन आपण कधी करतो, नाहीतर कसं आहे कम्पेअर करायचं आहे मान्य आहे मला, पण त्याच्यामागची थोडीशी थिअरी पण आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे, समजणं गरजेचं आहे, ठीक आहे. नेक्स्ट बघूया काय दिलं, लेट ए बी सी डी इज अ पॅरलेलोग्राम अँड टू पॉईंट्स पी अँड क्यू, पी अँड क्यू कुठे गेला पी, ओके पी अँड क्यू डिवाइड द डी सी बी सी अँड डी सी इन रेशो टू इज टू थ्री अँड वन इज टू फोर, ठीक आहे टू इज टू थ्री, ओके. आता इथे आपण थोडंसं जस्ट अ मिनिट, मोस्टली वील ट्राय डायग्राम ऑफ आवर ओन टू एक्सप्लेन मच बेटर वे, ठीक आहे. आता आपण याला ए बी सी अँड डी आपल्याला दिलेलं आहे ए बी सी डीचं पॅरलेलोग्राम टू पॉईंट्स पी एन क्यू, आता पी एन क्यू डिवाइड्स बी सी, ठीक आहे. सो पॉईंट पी डिवाइड इथे कुठेतरी पॉईंट पी येणार आहे, दिस इज पॉईंट पी डिवाइड्स बी सी अँड पॉईंट क्यू डिवाइड्स डी सी, म्हणजे पॉईंट क्यू इथे कुठेतरी घेऊया, ओके इट डिवाइड डी सी इन रेशो टू इज टू थ्री,
ओके 2:3 या रेशो मध्ये डिवाइड झाले आणि हे 1:4 मध्ये डिवाइड केलेले आहे. देन फाइंड द रेशो इन विच ए सी डिवाइड्स पी क्यू. ओके हा जो ए सी आहे, लेट अस जॉइंट ए सी एंड दिस पी क्यू. ठीक आहे, डिवाइड्स इन विच रेशो, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, आता पहिली गोष्ट म्हणजे ना, ह्या फिगरला थोडंसं निग्लेक्ट करा. आता ही फिगर कसं आहे, थोडंसं कम्प्लीट फिगर आहे. आपण ह्याच्यावरून थोड्याशा गोष्टी इथे मांडण्याचा प्रयत्न करूया. पहिली तर गोष्ट, आपण ओला इथे ओरिजिन म्हणूया. ठीक आहे, बीला आपण बी म्हणूया, सीला आपण इथे डीला आपण डी म्हणूया, आणि सीला आपण जसं मागे सीपर्यंत पोचलो होतो तसं पोचण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, सो इथे बघा, हे काय झालं, हा डी झाला, बरोबर आहे. इफ दिस इज डी, हा काय होणार आहे, हा पूर्ण काय होणार आहे, दिस विल बी, हा काय होणार आहे, हा डी होणार आहे. इथं ओरिजिन आहे, ठीक आहे, बिकॉज ऑफ दिस, दिस विल बी वेक्टर, दिस विल डी वेक्टर. सो इफ दिस इज बी वेक्टर, दिस होल इज ऑल्सो बी वेक्टर. मग मला सी पर्यंत पोचायचं असेल तर इथून मी इकडे आलो, इकडून इकडे गेलो, तर हा डी आहे, हा अख्खा बी आहे. सो सीला मी काय देणार, बी प्लस डी. ठीक आहे, सो मला चारही पॉईंटचे काय झाले, पोझिशन वेक्टर भेटले. ही माझी पहिली स्टेप असली पाहिजे. त्यानंतर काय करूया, त्याने आपल्याला सांगितलंय की ए सी आणि पी क्यू, बघा त्याने काय, देन फाइंड द रेशो इन विच ए सी डिवाइड, म्हणजे हा रेशो पाहिजे मला, डिवाइड्स पी क्यू. ओके, सो आता याला प्रूव्ह करण्यासाठी आपण काय करूया, पहिली गोष्ट, हा एक रेशो फाइंड करावा लागेल, याला लॅमडा इज टू 1 म्हणूया आणि याला 1:μ. ठीक आहे, सो दिस वन इज फॉर दिस, दिस वन इज फॉर दिस, आणि हा पॉईंट आपण के आहे तसा आपण इथे म्हणूया. ठीक आहे, नाव ही गोष्ट पहिले प्रूव्ह करण्यासाठी ना, तुम्ही के पॉईंटचं पोझिशन वेक्टर विथ रिस्पेक्ट टू पी लिहायचं आहे, के पॉईंटचं पोझिशन विथ रिस्पेक्ट टू क्यू लिहायचं आहे. हे पहिलं तुमचं टास्क असलं पाहिजे मेजरली. ठीक आहे, अप्रोच काय असला पाहिजे प्रॉब्लेमला, तर ह्या पद्धतीचा अप्रोच आपल्याला इथे प्रॉब्लेमला ठेवावं लागेल, हे समजून घ्या. नाहीतर कसं होणार की अप्रोचच मला जर क्लिअर नसेल की नक्की करायचं काय, ही फिगर आली ठीक आहे चलो हे आलं, पण करायचं काय हे तर समजायला पाहिजे. ठीक आहे, आता इथे आहे ना, आपण ही लेंथ फाइंड करण्याचा प्रयत्न करूया, कारण आपल्याला काय, इथे आपल्याला कुठेतरी सेक्शन फॉर्म्युला युज करायचं, सो हे आणि हे फाइंड करण्याचा प्रयत्न करूया. सो दिस इज 2, दिस इज 3, सो डेफिनेटली दिस लेंथ, ही पूर्ण लेंथ किती झाली, डी, पण मी या छोट्या लेंथ बद्दल बोलतो, ही जर अख्खी लेंथ डी आहे तर ही काय होणार आहे, 2/5d. ठीक आहे, सिमिलरली ही अख्खी लेंथ काय, बी आहे, पण ही छोटी लेंथ मी विचारतोय, ही लेंथ काय होणार आहे, हा 1 आणि हा 4, म्हणजे डिवाइड किती झाली, 1/5b, बरोबर आहे. ही अख्खी बी होती, त्यातला हा छोटा पार्ट किती झाला, 1/5b, ही अख्खी डी होती कारण हा डी आहे, सो हे काय झालं, 2/5d झालं. ठीक आहे, सो नाव द फिगर इज कम्प्लीट. नाव ॲज वी फाईंड मिड पॉईंटचे, जसे आपण फाईंड केले की पोझिशन वेक्टर, तसे ह्याचे पण फाईंड करण्याचा प्रयत्न करूया. तर ह्याचे पोझिशन वेक्टर तुम्ही फाईंड कसे करू शकता, तर इथून मला पी पर्यंत पोचायचं, सो मी ए पासून सुरू, ओरिजिन पासून सुरू केलं, मला बी भेटला, बी गेला, इथं इथपर्यंत गेलो, हे किती झालं, 2/5d झालं, म्हणून इथे पीला काय लिहिलेलं आहे, बी प्लस 2/5d. ठीक आहे, सो ही गोष्ट क्लिअर झाली, ए पासून इकडे गेलो, इथून पी पर्यंत गेलो, सो ॲडिशन. सिमिलरली क्यू पर्यंत जाताना मला हा डी भेटेल आणि हा 1/5b, सो डी प्लस 1/5b असं दिलेलं आहे. आता मी तुम्हाला मगाशी म्हटलं, के ला तुम्ही काय करा, फ्रॉम पी अँड फ्रॉम क्यू दोन्ही साईडने लिहून घ्या. ठीक आहे, सो आता इथे जर मी हा, इफ दिस इज माय म्यू, याला थोडंसं आपण व्यवस्थित लिहूया, इफ दिस इज माय म्यू, दिस इज माय लॅमडा. आता विथ रिस्पेक्ट टू दिस जर लिहायचं म्हटलं तर काय होणार आहे, लॅमडा इंटू बी प्लस डी आणि 1:0. कळतंय, ज्यावेळी मी इथून ह्याच्यासाठी लॅमडा आणि 1 इथे बघणार आहे, के विथ रिस्पेक्ट टू दिस अँड के विथ रिस्पेक्ट टू दिस, दोन्ही विथ रिस्पेक्ट टू ए सी विथ रिस्पेक्ट टू पी क्यू, ज्यावेळी मी लिहिण्याचा प्रयत्न करणार, त्यावेळी काय होईल, हा लॅमडा मल्टीप्लाइड बाय दिस, पण हा काय आहे, बी प्लस डी आणि 1 मल्टीप्लाइड बाय दिस, पण हा पॉईंट काय आहे, ओरिजिन आहे, सो 0. सो काय आलं, लॅमडा इंटू बी प्लस डी अपॉन लॅमडा प्लस 1. ठीक आहे, कारण की हे 1:0 झालं, सो ते इथे लिहिलेलं आहे बघू शकता. आणि आता विथ रिस्पेक्ट टू पी क्यू जर मी केला लिहायचं म्हटलं तर म्यू इंटू काय होईल, क्यूचा पोझिशन वेक्टर, सो क्यूचा पोझिशन वेक्टर काय, इथेच लिहिलं आहे, डी प्लस 1/5b, सो तो लिहिला आणि प्लस 1:pचा पोझिशन वेक्टर मल्टिप्लाय, तो काय आहे, तर पीचा पोझिशन वेक्टर इथे आहे, बी प्लस 2/5d, सो 1:b+2/5d अँड डिवायडेड बाय म्यू प्लस 1. ओके, सो हे सेक्शन फॉर्म्युला ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती असणार आहे, सो रिटर्न विथ दिस. ओके, रिटर्न विथ दिस, आता पी आणि क्यू हे डायरेक्टली सबस्टिट्यूट केले. सो नाव इफ यू सी ओव्हर हियर, सबस्टिट्यूट ओव्हर हियर, सो दिस इज वॉट वी आर गेटिंग फ्रॉम पोझिशन वेक्टर्स. नाव अगेन इफ यू सी, इथे बघा, इथे लॅमडा इंटू समथिंग आहे अपॉन लॅमडा प्लस 1, इकडे पण काय आहे, म्यू इंटू समथिंग अपॉन म्यू प्लस 1. नाव इफ आय हॅव टू कम्पेअर दिस थिंग, इफ आय हॅव टू कम्पेअर द कोइफिशियंट्स, देन
पहिली गोष्ट आहे सिम्प्लिफाय करून घ्या. आता इथे बीचा कोएफिशियंट कंपेअर करून बघूया. ठीक आहे, लेट अस कंपेअर कोएफिशियंट ऑफ बी. ओके, तर त्याने इथे बीचा कोएफिशियंट कंपेअर केलेला आहे. सो इथे बी काय आलं, म्यू बाय फाय प्लस वन अपॉन म्यू प्लस वन इज इक्वल टू लॅमडा अपॉन लॅमडा प्लस वन. सो इथे आता बघायचं म्हटलं तर बघा, क्यू आणि पीच्या व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केल्या. आता आहे ना, पहिली गोष्ट म्हणजे इथे आपल्याला एक गोष्ट समजायला पाहिजे की बी अँड डी आर नॉन कोलिनियर वेक्टर्स. ठीक आहे, बी अँड डी आर नॉन कोलिनियर, बी अँड डी आर नॉन कोलिनियर वेक्टर. ते असलेच पाहिजे, ते जर नॉन कोलिनियर नसतील ना तर पॅरलेलोग्राम कधी होणारच नाही. जेव्हा बी अँड डी नॉन कोलिनियर वेक्टर्स आहेत तर ऑब्व्हियसली मी इथे कंपॅरिझन करू शकतो. ठीक आहे, सो आय कॅन कम्पेअर बोथ ऑफ दिस थिंग. सो दिस इज आय लीव इट टू यू, यू पीपल हॅव टू कम्पेअर दिस थिंग अँड देन यू कॅन फाईंड कोएफिशियंट्स ऑफ बी. ठीक आहे, सो मला वाटतं हे समजायला काही कठीण नाही आहे. पुन्हा एकदा एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो की इथे काय एक आपण ऑब्व्हियसली या फिगरवरून जाऊया. ए बी सी डी एक पॅरलेलोग्राम आहे. ओ एक ओरिजिन म्हटलं, डीला पोझिशन वेक्टर डी दिला, बीला बी दिला. हे ओरिजिन असल्यामुळे हे बी झालं, हे डी झालं, हे पूर्ण बी झालं, हे पूर्ण डी झालं. ठीक आहे, आणि इथून मी सी पर्यंत पोहोचताना बी प्लस डी माझा त्याचा पोझिशन वेक्टर भेटला. त्यानंतर याचा रेशो मला दिलेला 1:4, याला 2:5. सो ही जी छोटी लेंथ आहे ही मी 2/5 डी मिळाली मला, आणि ही जी छोटी लेंथ आहे ही किती भेटली मला, 1/5 बी भेटली. कारण की हे होल डी आहे आणि हे होल काय बी आहे. सो क्यू आणि पीचे पोझिशन वेक्टर मिळवल्यानंतर मी काय केलं की ए सीच्या रिस्पेक्टमध्ये केचा पॉईंट आहे ते लिहिलं, आणि पी क्यूच्या रिस्पेक्टमध्ये केचं इक्वेशन लिहिलं. ठीक आहे, वेक्टर केचं. सो ते लिहिल्यानंतर इथे मला एक इक्वेशन भेटलं जिथे बी एन डी दोन्हीकडे अवेलेबल आहे. सो मी काय केलं, बी एन डी मला माहिती आहे नॉन कोलिनियर, सो आय कॅन कम्पेअर दिस थिंग, कम्पेअर केलं आणि इथे मी आन्सर फाईंड केलं. ठीक आहे, सो होपफुली गोष्टी क्लिअर होत असतील. नसतील हो तर पुन्हा बघा, काही हरकत नाही आहे. थोडंसं इथे लॉजिक तुम्हाला, थोडं ज्योमेट्रिकल नॉलेज पण पाहिजे. व्हिज्युअलायझेशनची काय फार इथे गरज नाही, थ्री डी नसल्यामुळे, पण थोडंसं नॉलेज तर प्रॉपर इथे पाहिजेच. ठीक आहे, सो इथे कम्पॅरिझन ऑफ कोएफिशियंट ऑफ डी. सो हे तुम्ही बघा, म्यू बाय फाय इथे म्यू बाय इथे म्यू तुम्हाला भेटलेलं आहे. ठीक आहे, सो होपफुली तुम्हाला क्लिअर झालं असेल की आपल्याला काय करायचं. इथे म्यू आणि लॅमडाची आपल्याला व्हॅल्यू फाईंड करायची होती, लॅमडा नाही म्यूचीच फाईंड करायची होती. कारण की आपल्याला काय होतं, लॅमडाची व्हॅल्यूची गरज नव्हती. जर आपल्याला विचारलं असतं ए सीचा रेशो विचारला असेल तर आपल्याला ह्याचं व्हॅल्यूची गरज लागली असती, आपल्याला विचारलेलं म्यू. सो आपण इथे काय केलं, कोएफिशियंट बीसाठी काढले. ठीक आहे, बीसाठी आपण इथे आणि त्यानंतर डीसाठी, ओके, बी अँड डीचे कोएफिशियंट आपण कम्पेअर करून घेतले. आपल्याला त्याने हेच विचारले की पी क्यूचा रेशो किती आहे, की ही जी लाईन आहे ही पी क्यूला किती रेशोमध्ये डिवाइड करते. जसं 1:2 ज्यावेळी मी म्हटलं त्यावेळी मला म्यूची व्हॅल्यू इथे गरज होती. सो इथे काय झालं, कम्पॅरिझन कोएफिशियंट ऑफ डी. सो ऑब्विसली बी अँड डीचे कम्पॅरिझन कोएफिशियंट केल्यानंतर हे जेव्हा सोडवलं त्यावेळी मला हे आन्सर भेटलेलं. ठीक आहे, सो हे सोडवा. असं नाही आहे की बाबा मी इथे सांगितलं कम्पेअर करा दोघांचं आणि त्याच्यानंतर सॉल्व्ह करा, पण हे आलं कसं, हे पण लॅमडा अपॉन लॅमडा प्लस वन आहे आणि बीचं सुद्धा तुम्ही बघितलं तर ते तसंच तुम्हाला इथे बघायला मिळेल. सो हे न्यूमरेटर न्यूमरेटर फक्त इथे गोष्ट कम्पेअर झालेलं आहे. इथे बघा, इथे तुम्ही बघू शकता की म्यू बाय फाय प्लस वन आणि इथे म्यू प्लस वन आहे. सिमिलरली इथे म्यू प्लस वन आहे आणि हा पार्ट सेम आहे. सो हा तिकडे गेला, सो दिस पार्ट अँड हा जो पार्ट आहे समथिंग, तो इथे तुम्हाला काय येणार आहे की डी आणि बी दोघांचं पण इथे तुम्हाला इक्वलच भेटणार आहे. सो तुम्ही इथे हे दोन वरचे न्युमरेटर पार्ट कम्पेअर केलेला. ओके, सो ओरली सांगितलेलं आहे, थेरॉटिकली नोट्समध्ये ह्या गोष्टी मला तुमच्याकडून कम्प्लीट हवे. ठीक आहे, नेक्स्ट काय दिलं आहे, ए बी सी डी ई एफ इज अ रेग्युलर एक्झाम एक्झामचे सोडवलेत प्रॉब्लेम सोडा, वेर एम इज द मिड पॉईंट. ठीक आहे, एम इज द मिड पॉईंट ऑफ काय, डी ई दिलेलं आहे. डी ई कुठे गेला आपला, डी इज द मिड पॉईंट आहे एम. ठीक आहे, एन इज द मिड पॉईंट ऑफ ए एम, ए एम एन मिड पॉईंट आहे. पी इज द मिड पॉईंट ऑफ बी सी, बी सीचा पी दिलेला आहे. अँड इफ एन पी इज इक्वल टू लॅमडा ए बी, एन पी कुठे गेला माझा, एन एन पी तो जॉईन करून घेऊया, इज इक्वल टू लॅमडा ए बी. ठीक आहे, प्लस म्यू ए एफ, ए एफ कुठे आहे माझा, ए एफ आहे. ठीक आहे, देन लॅमडा अँड म्यू विचार. ठीक आहे, आता इथे फार काय जास्त इथे म्हणजे म्हणजे इन्फॉर्मेशन खूप जास्त आहे, सोडवायला फार कमी दिलेलं आहे. आता इथे बघा, त्याने आपल्याला मिड पॉईंट्स वगैरे दिले तर ठीक आहे ना, आपल्याला माहिती आहे हा मिड पॉईंट जर आहे तर आपल्याला हा मिड पॉईंट इथून जर मी एला ओरिजिन म्हटलं, ठीक आहे, इथे मी गायला एला ओरिजिन म्हटलं, आता एमच्या पोझिशन वेक्टरला पोहोचेपर्यंत हे फुल काय झाली, ही बी झाली. ठीक आहे, मी इथून जातो, हा एफ भेटला, त्यानंतर हा काय झाला, हा सी भेटला. आता हा फुल आहे पण हा एम मिड पॉईंट आहे, सो डेफिनेटली हा जो छोटा पार्ट असणार आहे तो काय असणार आहे, इथे माझा बी बाय टू असणार आहे. ठीक आहे, बी बाय टू. आता हे सोडवत आपण बघतोय, सो एफ प्लस सी प्लस बी बाय टू म्हणजे एमचं इथे काय झालं, एफ प्लस सी प्लस बी बाय टू.
सो ही पहिली गोष्ट इथे सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल, पण कशी आली ती मी सांगतोय. त्यानंतर एन, एनचं मला विचारलंय एन काय आहे, एम बाय टू आहे. सो ऑब्विसली दिस होल डिवायडेड बाय टू, एन काय आहे एम बाय टू आहे. कारण काय तो इथे ओ जर ओरिजिन आहे तर हा टोटल किती झाला एम झाला. हा टोटल एम जर असेल तर एन त्याचा मिड पॉईंट आहे. सो हाफ ऑफ एम विल बी एन. सो वन बाय टू इन टू ओके एफ ऑफ एफ प्लस सी प्लस बी बाय टू. ठीक आहे, सो एन एम मला भेटले. आता पीचा, पीचं इथं पोझिशन वेक्टर मिळवायला काय कठीण आहे का? अजिबात नाही. हा सी, हा टोटल इथे सी होणार, कारण काय हे इक्वल असणार आहे. सो दिस विल बी होल सी. आय नीड दिस स्मॉल थिंग, सो इट विल बी सी बाय टू, कारण पी मिड पॉईंट आहे. आणि आता याचे पोझिशन वेक्टर मिळवायला मी ए पासून सुरुवात केलं, इथे मला बी भेटला, सो मी घ्यायला बी प्लस सी बाय टू. ठीक आहे, हे कसं झालं पीचा पोझिशन वेक्टर, तो इथे आपण मिळवलेला आहे. आता ऑब्विसली एन पी, एन पी म्हणजे काय, पी मायनस एन. ठीक आहे, सो पी माझ्याकडे आहे बी प्लस सी, बी प्लस सी बाय टू मायनस एन. एन काय आहे माझ्याकडे, वन बाय टू इन टू एफ प्लस सी प्लस बी बाय टू. ठीक आहे, सॉल्व दिस थिंग यू विल गेट दिस. ओके, वन्स यू गॉट, वन्स यू गेट दिस थिंग, नाव बी, बी म्हणजे काय आहे, ए ओरिजिन असल्यामुळे काय झाला, हा माझा ए बीच झाला. ठीक आहे, ए बी झाला. आणि इथे काय एफ, आता ऑब्विसली एफ पण इथेच आहे पॉईंट, आणि एच्या ओरिजिनपासून स्टार्ट होतो, सो ए एफ झाला. ठीक आहे, सो ए बी वरून ए बी कसा आला आणि एफ वरून ए एफ कसा आला, हे इथे सांगायला ओरिजिन इज मोर दॅन इनफ. ठीक आहे, सो अगेन दिस इज वॉट आय हॅव ऑप्टेंड अँड दिस इज वॉट दे हॅव गिवन. ओके, सो डेफिनेटली वेन आय कम्पेअर दिस इक्वेशन विथ वॉट एव्हर आय हॅव गॉट, लॅमडा विल बी 3/4 अँड माय म्यू विल बी -1/2. ठीक आहे, सो हे मला वाटतं सोपं होतं, म्हणून म्हटलं की हेक्सागॉनचे आपण प्रॉब्लेम पण सोडवलेले आहेत आणि भरपूर ज्यावेळी इन्फॉर्मेशन दिलेली असेल तर सॉल्विंगला गोष्टी कमी असतात, थोडंसं हे आपल्याला लॉजिक क्लिअर पाहिजे. सो नेक्स्ट पॉईंट बघूया काय आहे, टेट्राहेड्रॉन. ठीक आहे, सो टेट्राहेड्रॉन पहिला पॉईंट काय, की पिरॅमिड विल हॅव स्लॅन्ट फेसेस ॲज ट्रायंगल. ठीक आहे, पहिली गोष्ट म्हणजे पिरॅमिड काय ते समजून घेऊया. आता कुठलीही फिगर घ्या तुम्ही, ठीक आहे, नॉर्मली कुठलीही फिगर घ्या आणि एक पॉईंट घ्या हवेमध्ये आणि त्याला जॉईन करून टाका. ओके, वेन यू जॉईन दिस थिंग, हे सगळे जॉईन करा. हे जे स्लॅन्ट फेसेस येणार आहेत, ओके, दिस स्लॅन्ट फेसेस हे काय ट्रायंगल. ठीक आहे, सो पिरॅमिड विल हॅव स्लॅन्ट फेसेस ॲज ट्रायंगल. टेट्राहेड्रॉन म्हणजे काय असतं, की त्याचा बेस पण ट्रायंगल असतो. द बेस ऑफ टेट्राहेड्रॉन इज अ ट्रायंगल इट सेल्फ. आता एक बेस ट्रायंगल घेतला आणि हवेत एक पॉईंट घेतला आणि हे सगळे जॉईन केले. ठीक आहे, सो हा पॉईंट कुठलाही घ्या, हा ही फिगर काय होणार आहे, टेट्राहेड्रॉन ए बी सी अँड डी. सो दिस फिगर विल बी टेट्राहेड्रॉन. ही लाईन ऑब्विसली विजिबल नसणार आहे, हे वरतून दिसताना असा दिसेल. ठीक आहे, सो ह्याचे पिरॅमिड जर हा आहे तर टेट्राहेड्रॉनला काय, की बेस विल बी ट्रायंग्युलर बेस. टेट्राहेड्रॉन विल हॅव बेस ॲज ट्रायंग्युलर बेस. सो असंही तुम्ही बघू शकता इन दिस वे, म्हणजे ती जास्त तुम्हाला समजणारी की फिगर होईल. ठीक आहे, सो इन दिस वे ऑल्सो यू कॅन इमॅजिन दिस फिगर. सो दिस विल बी अ टेट्राहेड्रॉन. सो पहिली गोष्ट म्हणजे बेसिकली लक्षात ठेवा की त्याचा बेस ट्रायंग्युलर आहे. ओके, सो आता या फिगरवरून नंबर ऑफ व्हर्टायसेस 4 आहेत, हे काय आता सांगण्यासारखी गोष्ट आहे. नंबर ऑफ फेसेस 4 आहेत, काउंट करून घ्या, नंबर ऑफ एजेस 6 आहेत. ठीक आहे, सो मेजरली हे काय तुम्ही याच्यावरून सुद्धा इथून या फिगरवरून क्लिअर आउट करून घेऊ शकता. हे बघा, व्हर्टेक्स ए अँड फेस बी सी डी, व्हर्टेक्स ए अँड फेस बी सी डी ओके आर कॉल्ड अपोजिट पेअर. ठीक आहे, हे काय हरकत नाही, म्हणजे डीला अपोजिट काय होणार आहे, ए बी सी होईल. त्यानंतर बीला अपोजिट काय होणार आहे, ए सी डी होईल. आणि सीला अपोजिट काय होणार आहे, ए बी डी होईल. ठीक आहे, सो हे अपोजिट पेअर झाले. ए बी अँड सी डी आर कॉल्ड अपोजिट पेअर ऑफ अपोजिट एजेस. ठीक आहे, काय झालं, ए बी आणि सी डी अपोजिट एजेस, तसं ए डी आणि बी सी पण अपोजिट एज होणार आहे. ठीक आहे, जी वन इज सेंट्रॉइड ऑन फेस बी सी डी. आता कुठल्याही फेसला जर मी हा एक फेस आहे त्याच्यावर घेतला आणि त्याच्यावर एक सेंट्रॉइड काढला जी वन, तर तो काय येणार आहे, इथे जर बघितलं तर हा बी सी डी वरती आहे, म्हटलं ह्याचा पोझिशन वेक्टर बी, ह्याचा पोझिशन वेक्टर डी, ह्याचा पोझिशन वेक्टर सी, म्हणून काय आलं, बी सी डी बाय 3. आता तसंच तुम्ही दुसऱ्या कुठल्याही फेसवर काढा, काय प्रॉब्लेम नाही आहे, ए बी डी वर काढा, म्हणजे तो काय होणार आहे, ए प्लस बी प्लस डी बाय 3. सो जिथे तुम्ही ज्या फेसवर काढताय त्याच्या हिशोबाने, इथे काय काढले, इथे बी सी डी फेसवर काढले. ठीक आहे, आणि जर असं हा जर जॉईन केला, ठीक आहे, आता हा जर मी ए पॉईंटपासून इथे जॉईन केला, बघूया आपण आपली फिगर एक काढून घेऊया. ठीक आहे, इथे असं म्हणूया आपण की हा एक ट्रायंगल आहे, प्रॉपर काढण्याचा प्रयत्न करूया आपण. थोडंसं अभ्यास झाला त्याचा, एक पॉईंट आहे, तो पॉईंट जॉईन केला. ठीक आहे, आणि आता नाव देताना तुम्ही कुठूनही द्या, याला ह्याच पॉईंटपासून घेतला तरी चालेल, बी सी अँड डी. आता ह्या पॉईंटवरती एक सेंट्रॉइड खेचला आहे जी, आणि ह्या पॉईंटपासून त्याला जॉईन केलं आहे. ठीक आहे,
आणि एक पॉइंट के घेऊया, एक पॉइंट के घेऊया जो त्याला लॅम्डा इज टू वन च्या रेशो मध्ये डिवाइड करतोय. ठीक आहे, हा पॉइंट के घेऊया. आता ह्याचा पोझिशन वेक्टर काय आहे, बी प्लस सी प्लस डी बाय थ्री. ठीक आहे, जीचा पोझिशन वेक्टर, याचा पोझिशन वेक्टर काय, ए, याचा पोझिशन वेक्टर बी, याचा पोझिशन वेक्टर सी, याचा पोझिशन वेक्टर डी. आता याला केचा जर मी पोझिशन वेक्टर लिहायचं म्हटलं तर काय, लॅम्डा इन टू बी प्लस सी प्लस डी बाय थ्री प्लस हे काय होणार आहे, वन इन टू ए. आता एला जर मी ओरिजिन म्हटलं तर वन इन टू, चला हा असा ठेवूया, अपॉन अपॉन काय होणार आहे, लॅम्डा प्लस वन. ठीक आहे, सो ही गोष्ट इथे मिळणार आहे. सो हा एक जनरल फॉर्म्युला झाला, हा एक जनरल फॉर्म्युला झाला. आता हा के आहे का एक्झॅक्टली, की एका पॉईंटपासून सेंट्रॉइडपर्यंत खेचला एक लाईन घेतलेली आहे आणि त्या लाईनवरती एक पॉईंट के लाय करतोय. जर मी इथे लॅम्बडाची व्हॅल्यू तीन घेतली तर काय होऊन जाणार आहे, की ए प्लस बी प्लस हे असेल ए प्लस बी प्लस सी प्लस डी बाय फोर, हे भेटून जाईल. ठीक आहे, सो केची व्हॅल्यू काय होणार आहे, हे होऊन जाणार आहे. ठीक आहे, हेच आपल्याला इथे दिलेलं असणार आहे. बघूया कुठे गेलं, हां, इफ के इज अ पॉइंट ऑफ ए जी वन डिवायडिंग द रेशो. आता इथे डायरेक्टली थ्री इज टू वन रेशो घेतलेला आहे आपण, लॅम्बडामध्ये काढलं आणि हे प्रूव्ह करून दाखवलं. ठीक आहे, आता ऑब्व्हियसली युझिंग द सिमेट्री, आता तुम्ही जसं ए वरून घेतला पॉईंट तसं बी वरून घ्या, सी वरून घ्या आणि डी वरून घ्या, तो सुद्धा पॉईंट काय होणार आहे, केच होणार आहे आणि ए बी ए प्लस बी प्लस सी प्लस डी बाय फोरच येणार आहे. ठीक आहे, सो ऑब्व्हियसली जर हा पॉईंट ए प्लस बी प्लस सी सगळ्यांचा सेम येतोय तर ह्या चार लाईन कशा असल्या पाहिजेत, ही लाईन जी आहे ए जी वन बी जी टू सी जी थ्री आणि डी जी फोर हे काय असणार आहे, कॉन्करंट असणार आहे. ही गोष्ट काय आता क्लिअर असणार आहे तुम्हाला, कारण हा सेमच पॉईंट मिळणार आहे विथ ह्याला आपण युझिंग सिमेट्री आपण प्रूव्ह करू शकतो. सो तुम्ही बी जी सी जी अँड डी जी साठी तुम्ही स्वतः प्रूव्ह करा, जसं ए जी साठी मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. हेन्स द लाईन इन जॉईनिंग व्हर्टायसेस ऑफ विल कॉन्करंट. ठीक आहे, थ्री इज टू वन आणि हेच भेटेल. ठीक आहे, सो तेच हे थेरॉटिकली इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, आणि हे जे लाईन सगळ्या आहेत ह्या सगळ्या लाईन जेव्हा जॉईन होऊन तो पॉईंट जो मिळणार आहे तो पॉईंट काय असणार आहे, सेंटर ऑफ टेट्राहेड्रॉन असणार. ठीक, सेंटर ऑफ, हे बघा, हेच लिहिलं, लाईन जॉईनिंग व्हर्टायसेस टू सेंट्रॉइड ऑफ अपोजिट फेस. ठीक आहे, म्हणजे ते जी वन जी टू जी थ्री जी फोर चार फेसेसवरती काढलं, देन कॉन्करंट पॉईंट विल बी देअर. थ्री इज टू वन रेशो घेतल्यावर एक पॉईंट कॉन्करंट येईल. सो हे जेव्हा बी जी म्हणजे हे असं काहीतरी येणार आहे. ठीक आहे, हे असं जो पॉईंट आपण म्हणतो, आता एक दोन पॉईंट जर घ्यायचे म्हटलं तर हा ए जी म्हटलं, हा बी जी कुठेतरी म्हणायचा. ठीक आहे, बी जी टू हा ए जी वन, आता तसाच तुमचा सी जी अँड डी जी असे पॉईंट येतील. सो हा जो पॉईंट आहे, हा जो कॉन्करंट पॉईंट आहे, याला सेंटर ऑफ टेट्राहेड्रॉन असं आपण म्हणणार आहे. ठीक आहे, सो मला वाटतं हे एक ठीक आहे. आता एम वन एम टू मिड पॉईंट ऑफ ए बी. ठीक आहे, हे पण करून बघूया. ए बी सी अँड डी, आता नॉर्मली फिगर आपण काढली, याला पोझिशन वेक्टर देऊन टाकूया. ठीक आहे, लेट अस गिव अस दिस पोझिशन वेक्टर. त्यांचं म्हणणं काय, ए बी आणि सी डी वरती ज्यावेळी मिड पॉईंट घेऊ, एम वन आणि एम टू हे जेव्हा लाईन जॉईन करू तेव्हा त्यावेळी काय येणार आहे, हे सेम व्हॅल्यू येणार. ऑब्व्हियसली हा मिड पॉईंट आहे म्हटल्यावर काय येणार आहे, एम वन काय येणार आहे, ए प्लस बी बाय टू ए. ठीक आहे, एम टू काय येणार आहे, सी प्लस डी बाय टू. आणि ही जेव्हा लाईन जॉईन करणार आहे तेव्हा काय येणार आहे, एम वन एम टू हे दोघांचं ॲडिशन, ए प्लस बी प्लस सी प्लस डी आणि हे टू टू हे तुमचं हे फोर. ठीक आहे, मिड पॉईंट अपॉन, कारण की हे अपॉन टूच आहे म्हणजे हा मिड पॉईंट आहे. ओके, हे कसं आलं परत. ठीक आहे, सो हे डॉटेड दाखवूया म्हणजे थोडंसं आपल्याला ह्याचा जो मिड पॉईंट आहे तो काय येणार आहे, हाच येणार आहे, ए प्लस बी प्लस सी प्लस डी बाय फोर. ठीक आहे, कारण ह्या दोघांचं काय येणार आहे, इथे बाय टू आणि अपॉन टू तो फोर. सो हेच त्यांनी दिलेलं आहे की मिड पॉईंट ऑफ एम वन अँड एम टू विल बी अ सेंटर ऑफ टेट्राहेड्रॉन. आता हे कसं काय, आता पहिली गोष्ट, एम वन इज मिड पॉईंट ऑफ ए बी असं त्यांनी दिलेलं आहे, एम टू इज मिड पॉईंट ऑफ सी डी. ठीक आहे, सो एम वन एम टू मिड पॉईंट काढला, आता मिड पॉईंट ऑफ एम वन अँड एम टू काय असणार आहे, तर तो मी पोझिशन वेक्टर एम वन आणि एम टूचे काढले त्याच्यावरून काढला. सो हा झाला मिड पॉईंट ऑफ एम वन एम टू असं मी म्हणू शकतो. एम वन आणि एम टूचा काय झाला, हा मिड पॉईंट झाला, सॉरी एम वन एम टूचा मिड पॉईंट झाला. सो हा जर काढल्यानंतर मला हा सेम व्हॅल्यू देतोय जी की व्हॅल्यू आपल्या सेंटर ऑफ टेट्राहेड्रॉनची आहे, तर डेफिनेटली हा जो मिड पॉईंट आहे तो सेंटर ऑफ टेट्राहेड्रॉनवरतीच लाय करणार. ठीक आहे, सो इंटरेस्टिंग गोष्ट आहे, हे समजायला हरकत नाही. क्वेश्चन आहे, क्वेश्चन बघू शकता, जी सेंटर ऑफ टेट्राहेड्रॉन एबीसीडी देन प्रूव दॅट दिस थिंग. आता पुन्हा हे काय होणार आहे, ओ ए मायनस ओ जी, आता ओ जी काय येणार, चार वेळा ओ जी येईल इकडे तीनच्या ऐवजी,
हा ओ हे आहे तसा समेशन आणि पुन्हा 4 ओजी काय येणार आहे तुमचं ह्यालाच इक्वल येणार आहे. सो समेशन ऑफ ओ ए मायनस समेशन ऑफ ओ ए किंवा ओ जी 4 ओ जी मायनस 4 ओ जी. ठीक आहे सॉरी विल बी इक्वल टू 0. ह्या टाईपचे क्वेश्चन आपण मागे येऊन बघितले. सो फास्टमध्ये हे थोडंसं समजवण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे इथपर्यंत मे बी तुम्हाला क्लिअर झाला असतील गोष्टी की आपण काय करण्याचा इथे प्रयत्न करतोय. सो हरकत नाही आहे इथे एवढं समजून घेतलं तरी इनफ आहे. ठीक आहे नेक्स्ट पॉईंट बघूया. ओके पॅरलर पाईप आहे बेसिक गोष्टी काय काय दिल्या आहेत बघूया. आता पॅरलर पाईपला काय प्रिझम इन प्रिझम स्लॅन्ट फेसेस आर रेक्टॅंग्युलर ऑर पॅरलोग्राम. आता प्रिझम काढतात कसा. आता तुम्ही जर असं एक फिगर घेऊया ही जर एक फिगर घेतले ए बी सी डी आणि ई आणि अजून एक फिगर अशी हवे तिकडे हीच घेतली अशी सेम फिगर घेतली. ठीक आहे थोडंसं आता फिगर अजब अजब येणार आहे पण मॅनेज करूया. इथं ए डॅश इथे बी डॅश हा सी डॅश हा डी डॅश आणि हा ई डॅश हे पॉईंट कनेक्ट केले. म्हणजेच काय की सेम जो बेस आहे ना त्याचा टॉप पण सेम असला पाहिजे बेस पण सेम असला पाहिजे आणि ज्यावेळी करस्पॉन्डिंग पॉईंट्स कनेक्ट करू त्यावेळी काय बनणार आहे तो प्रिझम बनणार आहे. ठीक आहे सो हे कळायला हरकत नाही. आता पॅरलल पाईप काय एक स्पेशल केस आहे ज्यामध्ये काय की बेस आणि टॉप पॅरललोग्राम आहे. ठीक आहे सो ह्याच्यामुळे ही फिगर आपल्याला नॉर्मली जशी आपण फिगर बघतो तशी इथे तुम्हाला बघायला भेटते बघा. ठीक आहे पॅरललोग्राम बेस पण आहे पॅरललोग्राम टॉप पण आहे. सो दिस इज नथिंग बट पॅरलल पाईप. सो पुन्हा तेच व्हर्टायसेस 8 आता हे थोडं ॲप्टिट्यूड टाईप आहे ते मोजून घ्या. फेसेस 6 हे काय सांगणार की गोष्ट नाही. आता ही क्यूब झालेली थोडक्यात. सो क्यूबबद्दल तुम्हाला नक्कीच माहिती असेल एजेस 12. ठीक आहे आता ह्याच्यात मेन डायगोनल आणि फेस डायगोनल. आता ऑब्व्हियसली फेस आहेत आपल्याकडे 6 म्हणजे आपल्याला काय आहे डायगोनल भेटणार आहेत 12 भेटणार आहेत. बघा आता हा फेस पकडला जर बी आता बघा ए बी हा सी डी ओके ई एफ जी एच. ठीक आहे आता मी जर हा हा फेस घेतला ए एफ ओके हा फेस एफ बी सी आणि जी हा जर फेस घेतला ह्याला 2 डायगोनल काढले बरोबर ह्याचे 2 डायगोनल तसे ह्याचे 2 त्याच्या मागचे 2 बाजूला 2 टॉप आणि इथले 2 म्हणजे इथे झाले 12 डायगोनल झाले. ठीक आहे सो हे झाले फेस डायगोनल. आता मेन डायगोनल म्हणजे कुठले. आता तुम्ही एक रूम इमॅजिन करा. आता एखाद्या रूममध्ये तुम्ही बसलाय तर एका कॉर्नरपासून दुसरे कॉर्नर तुम्ही जॉईन करून घ्या. ठीक आहे तसंच हा कॉर्नर जॉईन करून घ्या. सो मेन डायगोनल तुमचे कुठले येणार आहेत त्यानंतर बेसचे 2 डायगोनल हे जॉईन करून घ्या. म्हणजे 4 कोपऱ्यातले 4 तुम्ही ज्यावेळी पॉईंट जॉईन करणार. आता ए जी आता इथे बघा हा ए जी त्यानंतर बी एच ओके आता हा कनेक्ट नाही करत नाही तर खूपच ते असं होऊन जाईल की फारच किचकट काहीतरी झालं असं होऊन जाईल. ठीक आहे बी ए बी एच त्यानंतर सी ई ओके आता हा सी ई आणि हा एच तुमचा डी एफ डी आणि हा एफ म्हणजे 4 कोपऱ्यातले 4 पॉईंट तुम्ही जॉईन करून घ्या तुम्हाला हे मेन डायगोनल 4 मिळून जाते. ठीक आहे सो आय एम नॉट जॉईनिंग ओवर इयर्स हा ए जी त्यानंतर बी एच मी इथे जॉईन नाही करत आहे नाहीतर ते खूपच असं वेगळेच फिगर होऊन जाईल. होपफुली इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे. आता इथे काय झालं टू युनिकली कन्स्ट्रक्ट अ पॅरलो पाईप वी रिक्वायर्ड 3 नॉन कोप्लॅनर वेक्टर. ठीक आहे 3 नॉन कोप्लॅनर वेक्टर पाहिजेत एक पॅरलो पाईप कन्स्ट्रक्ट करायला. ती गोष्ट तुम्ही बघू शकता जर सी वेक्टर बी वेक्टर आणि ए वेक्टर माझ्याकडे हे दिलेलं असेल 1, 2 आणि 3 तर मी ह्या वेक्टर्सला काय करू शकतो ट्रान्सलेट करून हा पूर्ण इथे तयार करू शकतो पॅरलो पाईप. ह्याच्यामध्ये काय कठीण नाही आहे. ठीक आहे सो 1, 2 आणि 3 हे 3 मला असतील दिलेले तर ह्याच्यावरून मी इकडे घेईन ह्याच्यावरून हा बेस तयार करेन. सो बेस तयार झाला या सी वरून इकडच्या सगळ्या लाईन्स जनरेट झाल्या. सो सिमिलरली प्रत्येक वेक्टर ट्रान्सलेट करून लाईन जनरेट करून फायनली तुम्हाला एक पॅरलो पाईप मिळणार आहे. ठीक आहे सो पॅरलो पाईप इज अ स्पेशल केस वेअर इट द बेस इज पॅरलोग्राम ही गोष्ट आपल्याला कळणं गरजेचं आहे. ओके सो होपफुली इथपर्यंत क्लिअर असेल. नेक्स्ट होऊया काय दिलं बघा द व्हर्टायसेस जॉईनिंग मेन डायगोनल आर कॉल्ड अपोजिट पेअर ऑफ व्हर्टायसेस. ठीक आहे ह्याच्यात काय आता सांगण्यासारखी गोष्ट नाही. द व्हर्टायसेस जॉईनिंग मेन डायगोनल आता 4 मेन डायगोनल आहेत आपण आताच बघितलं आर कॉल्ड पेअर ऑफ अपोजिट व्हर्टायसेस. ठीक आहे आता ए डी आणि एफ जी आर कॉल्ड पेअर ऑफ अपोजिट एजेस. आता ए डी आणि एफ जी ओके लेट मी शो इन यू फिगर ए डी. ठीक आहे आता इथे बघू शकता ए डी अँड एफ जी ऑब्व्हियसली आता हे तुम्हाला इथे 3D हे जरा बेटर वाटेल दिस थिंग अँड दिस ए डी दिस दिस आर वॉट अपोजिट टू इच अदर. ठीक आहे सो ह्याच्यामध्ये काय आता जास्त काही सांगणार नाही आहे. ए डी अँड एफ जी आर कॉल्ड पेअर ऑफ अपोजिट एजेस. ठीक आहे अपोजिट एजेस. आता हे इंटरेस्टिंग आहे बघा इफ ए इज ओरिजिन
सो जी इज इक्वल टू दिस अँड मिड पॉइंट ऑफ जी इज इक्वल टू दिस. ठीक आहे, तसंच त्यांनी मिड पॉइंट ऑफ ए जी अँड डी एफ काढलेलं आहे. ठीक आहे, ए जी अँड डी एफ आपण इथे चेकआउट करूया. त्यांचं म्हणणं काय, ए जर ओरिजिन पकडला तर हा ऑब्व्हियसली झिरो झाला. ए ओरिजिन पकडला तर त्यांनी ए जी, ठीक आहे, ए जी आता ए पासून जी पर्यंत जाण्यासाठी काय, ए प्लस हे काय होणार आहे, हे बी होऊन जाईल, हा बी आहे म्हटलं हा बी झाला, हे सी आहे म्हटलं हा पण काय होणार आहे, सी होणार आहे. सो ए प्लस बी प्लस सी झाला, ए प्लस बी प्लस सी झाला हा जी पर्यंत जाण्यासाठी. पण त्याचा मिड पॉईंट विचारला आहे म्हटल्यावर काय झाला, डिवाइड बाय टू झाला. ठीक आहे, त्यानंतर त्यांनी ए जी आणि काय काढलेलं आहे, एफ जी, ए डी आणि एफ जी, सॉरी ए जी आणि डी एफ. ओके, डी एफ, आता डी एफ कडे बघूया काय आहे, डी एफ. ठीक आहे, सो दिस टू दिस व्हर्टेक्स ह्या कॉर्नरमधून ह्या कॉर्नरला आणि त्याच्या दुसऱ्या कॉर्नरमधून ह्या कॉर्नरला. ठीक आहे, डायगोनल्स काढलेले आहेत. सो आता इथे जर जायचं असेल, डी एफ पर्यंत जायचं असेल तर काय होणार आहे, पहिली गोष्ट इथून इथून इथपर्यंत असं यावं लागेल. सो हा तर काय झाला, हा झाला विषय किंवा असंही जाऊ शकतो इन दिस वे. सो बी ए आणि सी. ओके, सो डी पासून मला एफ पर्यंत पोचायचं आहे. सो ऑब्व्हियसली हा झाला इथून बी झाला. ठीक आहे, हा बी झाला, काय प्रॉब्लेम नाही. हा ए झाला आणि हा सी झाला, म्हणजे काय झालं, ए प्लस बी प्लस सी झाला. पण शेवटी काय होणार आहे, मिड पॉईंट होणार म्हटल्यावर ए प्लस बी प्लस सी बाय टू असंच यायला पाहिजे. ठीक आहे, सो सेम झालं, याच्या मिड पॉईंट, या डायगोनलचं मिड पॉईंट म्हणा किंवा डी पासून एफ पर्यंत काढलेल्या डायगोनलचं मिड पॉईंट हा काय आला, सेम आला, ए प्लस बी प्लस सी अपॉन टू. ओके, आता इथे डीला बी म्हटलेलं आहे आणि इथे बीला ए आणि ईला सी. आता हे काय, हे साईड्स आहेत आणि ते ओरिजिन घेतल्यामुळे या सगळ्या गोष्टी आहेत, हे क्लिअर ठेवा. आता एफ सी ए प्लस सी आहे, त्याचं मिड पॉईंट ए प्लस बी प्लस सी. आता फिगरला मी तुम्हाला दाखवलेलं आहे की कुठल्या पद्धतीने आपण जाऊ शकतो. सो जर मिड पॉईंट दोन डायगोनलचे सेम आहेत तर काय बघा, मिड पॉईंट ऑफ एफ डी अँड ए जी इज सेम, हेन्स दे विल इंटरसेक्ट. डेफिनेटली ते दोन डायगोनल इंटरसेक्ट करणार आहेत, असेच उरलेले पण डायगोनल इंटरसेक्ट करतील आणि ते कॉन्करंट राहतील एका पॉईंटला, तो पॉईंट म्हणजे सेंटर होऊन जाणार आहे तुमचं. ठीक आहे, जसं आपण टेट्राहेड्रॉनला बघितलं तसंच इथे सुद्धा आपण गोष्टी बघणार आहे. सो हे नोट्समध्ये तुम्हाला मेन्शन करायला हरकत नाही, तुम्हाला यूज करण्यासाठी जास्त उपयोगी पडतील या गोष्टी. पण फिगरला व्हिज्युअलायझेशन तुम्ही जास्त ठेवा, कारण काय होणार आहे की तुम्हाला इथे जास्त ते फायदेशीर ठरणार आहे. ठीक आहे, सो मी इथे आता जास्त खिचडी गेलेली नाही, पण डी पासून मी कसं गेलो तर इथे आलो, इथून इथे ए आलो आणि हा ऑब्व्हियसली हा सीच असणार आहे, हा सी आहे म्हटल्यावर. सो मी ज्यावेळी डी एफ पर्यंत जायचं म्हटलं, डी एफ पर्यंत आणि त्याचा मिड पॉईंट काढला म्हणून टू, त्याच्यानंतर ज्यावेळी मी ए जी पर्यंत जायचं म्हटलं त्यावेळी पण सेम कंडिशन झाली, ए प्लस बी प्लस सी बाय टू. सो ऑब्व्हियसली हे काय होणार आहे, सेम होणार आहे. सो इमॅजिन करा, इथून हा डायगोनल आता मी काढतोच फायनली, हा एक डायगोनल आणि इथून हा जो राहणार आहे एफ पर्यंत. सो हा पॉईंट इथे तुम्हाला जो मिळाला हा सेम पॉईंट असणार आहे. तसंच तुम्ही हे जे दोन पॉईंट आहेत, इथून जेव्हा एच पर्यंत जाईल आणि इकडून सी पासून ई पर्यंत जाईल त्यावेळेस पण ते याच पॉईंटमधून पास होणार आहे. सो ते सेंटर होणार आहे, पॅरलो पाईपचा आपला सेंटर होणार आहे, जसं टेट्राहेड्रॉनला तसं इथे पण आहे. सो याच्यामध्ये दोन चार गोष्टी फक्त जास्त आहेत, मेन डायगोनल फेस डायगोनल काय आहेत तेवढं फक्त थोडंसं जास्त दिले, त्यानंतर एजेस वगैरे हे थोडं हे साधी गोष्ट आहे, हे नॉन को प्लॅनर कसे कन्स्ट्रक्ट करायचे हे पण सांगितले. सो बेसिकली आजच्या लेक्चरमध्ये जास्त करून काय प्रॉब्लेम्सवरती भर द्यायचा होता, सो ते प्रॉब्लेम्स तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर पॅरलो पाईप अँड टेट्राहेड्रॉन फिगर काय हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, सो नाही समजलं तर पुन्हा बघा लेक्चर, काय अडलं तर बिंदास विचारा, काही हरकत नाही. रिपीट बघू शकता लेक्चर, तुमच्यासाठीच आहे, अपलोडेड असतं, तुम्ही कधी परत बघू शकता. सो हे सगळे जे पॉईंट्स आपण डिस्कस केले हे एकदा प्रॉपर समजून घ्या आणि तोपर्यंतच व्यवस्थित स्टडी करायचे, नोट्स कम्प्लीट करायचे, काय अडलं तर बिंदास विचारा.